आपण घेत असतो. हा, आणि सध्या कोविडच्या लाटेच्या सोबत म्युकरमायकोसिसची सुद्धा साथ वाढत चाललेली आहे कोविड पेशंट्समध्ये. तर या अनुषंगाने एक सगळ्यांना एक माहिती म्हणून, प्राथमिक माहिती म्हणून, आपण म्युकरमायकोसिस काय असतं आणि व्हॉट काय त्यात केलं पाहिजे, कसं लवकर डायग्नोस केलं पाहिजे आणि कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे, त्याचे ट्रीटमेंटचे त्याचे प्रकार काय असतात आणि त्यात आजारामध्ये काय काय हानी होऊ शकते, तर अशा प्रकारच्या सर्व गोष्टी एक जाणून घेण्यासाठी, एक प्राथमिक माहिती आपण देण्यासाठी सर्वांना ही मीटिंग आपण आमदार साहेबांनी आणि आपल्या डॉक्टर्स पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आपण ही अरेंज केलेली आहे. तर आपल्याकडे आज स्पीकर आहेत डॉक्टर धर्माधिकारी सर, जे नमस्ते सर, जे सिनियर ENT सर्जन आहेत हडपसरमध्ये, बऱ्याच दिवसापासून सर प्रॅक्टिस करतात धर्माधिकारी हॉस्पिटलमध्ये, ते प्रॅक्टिस करतात आणि पॅनल कन्सल्टंट नोबेल आणि इतर मोठ्या हॉस्पिटल, नोबेल सह्याद्री आणि इतर मोठ्या हॉस्पिटल्सवर आहेत सर. सर, सरांचं खूप दिवसांचा ENT अनुभव आहे. सर एक कुशल पेंटर आहेत, सरांच्या पेंटिंग तुम्ही पाहिलात तर हे व्हाल, आणि सर एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इन लाईफ म्हणता येईल अशा प्रकारचं सरांचं व्यक्तिमत्व आहे. तर ओव्हर टू यू सर, इथून पुढे धर्माधिकारी सर बोलतील आणि त्यानंतर मग माळकुंजे सर बोलतील आणि शेवटी थेरपीमधला थोडासा पार्ट मी सांगेन आणि इन बिटवीन आपले सिनियर अत्राम सर आहेत किंवा इतर इनपुट्स पण ऍट द एंड ऑफ द टॉक आपण वेलकम करूया. कुणाचे काही डाऊट्स वगैरे असतील तर आपण ऍट द एंड ऑफ द मीटिंग वी विल ट्राय टू क्लिअर इट ऑफ. येस, ओव्हर टू धर्माधिकारी सर, अनम्यूट. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. मान्यवर संजय जगताप साहेब व डॉक्टर उपस्थित डॉक्टर्स, पुरंदर मेडिकल असोसिएशनचे सर्व मान्यवर डॉक्टर्स व इतर सर्व झूम मीटिंगवरील उपस्थित मान्यवर सर्वांना अभिवादन. सर्वप्रथम मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला सर्वांचा शतशः आभारी आहे. सदरची मीटिंग जी आहे ही सॉर्ट ऑफ आपण इन्फॉर्मल ठेवू, मध्ये जरी मला काही प्रश्न विचारायचे असेल तरी आपण विचारू शकता. म्युकरमायकोसिस हा एक आता नवीनच आपल्याला म्हणजे कोरोनाच्या नंतर हा नवीनच एक मोठ्या प्रमाणात आढळणारा आजार दिसायला लागलेला आहे आणि हा अतिशय एक म्हणजे कोरोना इतका जीवाला घातक असा प्रकारचा हा आजार आहे. म्युकरमायकोसिस म्हणजे काय हे आपण बघूया. म्युकरमायकोसिस ही एक प्रकारची बुरशी आहे. म्युकर जी ही जी बुरशी आहे ही वातावरणात सर्वत्र आढळते आणि ती कोरोनापूर्व कालापासून सुद्धा सर्वत्र आढळणारी अशी एक धोकादायक बुरशी आहे. ती मातीमध्ये आढळते, सडलेल्या पालापाचोळ्यात आढळते, शेणखत किंवा जे इतरत्र जे सडलेले लाकडं किंवा ओल्या भिंती अशा सर्व ठिकाणी ही बुरशी असते. परंतु ही बुरशी माणसाला घातक नसते कारण जोवर माणसाची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे तोवर या बुरशीचा प्रादुर्भाव माणसाच्या शरीरात होत नाही. कोरोनापूर्व काळामध्ये सुद्धा अतिशय तुरळक प्रमाणात ही या बुरशीची लागण झालेली आपण बघायचो. ती कोणामध्ये बघायचो तर की जे कॅन्सरचे पेशंट असायचे ज्यांना केमोथेरपी चालू आहे किंवा रिनल ट्रान्सप्लांटचे पेशंट की ज्यांच्यामध्ये दीर्घकाळ आपल्याला स्टेरॉइडची औषधं द्यावी लागतात की किडनीची ट्रान्सप्लांट केलेली आहे ती रिजेक्ट केली जाऊ नये शरीरातनं, त्याच्यासाठी जेव्हा स्टेरॉइड चालू असतात तर अशा पेशंटमध्ये किंवा ज्यांचा डायबिटीस अनकंट्रोल्ड आहे, दीर्घकाळ रक्तातली शुगर वाढलेली आहे, तर अशा पेशंटमध्ये आपल्याला हे म्युकरमायकोसिसची लागण झालेली आपल्याला दिसायची. परंतु आताच्या काळामध्ये कोरोना जेव्हा चालू झालेला आहे तेव्हा ही बुरशी आपल्याला मी ऑडिबल ऐकू येते ना. हॅलो, हो सर, येत आहे ऐकायला, येत आहे. अच्छा, पण आता जेव्हापासून कोरोना चालू झालेला आहे तेव्हापासून आपल्याला ही हे म्युकरमायकोसिसचे पेशंट का बरं जास्त आढळायला लागलेले आहेत ते आपण बघूया. कोरोनाच्या ज्या पेशंटमध्ये ज्यांना डायबिटीस आहे
आणि ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे असे जे कोरोनाचे पेशंट आहे अशा पेशंटमध्येच म्युकर मायकोसिस दिसतो. 90% जे पेशंट असतात कोरोनाचे की ज्यांना डायबिटीस आहे अशाच पेशंटमध्ये दिसतो. चांगल्या ऑर्डिनरी कोरोनाच्या पेशंटमध्ये सहसा म्युकर मायकोसिसची लागण झालेली आपल्याला आढळत नाही. त्यामुळे डायबिटीस ज्यांना आहे अशा पेशंटने याच्यामध्ये जास्त सावधगिरी घेणं जरुरीचं असतं. डायबिटीस झालेले पेशंट जेव्हा ऍडमिट होतात आणि त्यांना शिवाय नंतर स्टेरॉइड दिले जातात किंवा नॉर्मल पेशंटमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात स्टेरॉइडची गरज पडते की जसं HRCT मध्ये आपल्याला जास्त CT याचा स्कोअर दिसला तर ICU मध्ये वगैरे स्टेरॉइडची डोसेस वाढवावे लागतात. तर असे स्टेरॉइडचे डोसेस वाढवत असताना त्याबरोबर मधुमेह जो असतो पेशंटचा त्याची शुगर वाढत जाते. तर ती शुगर व्हर्च्युअल मॉनिटर करून इन्शुलिन देऊन नियंत्रणात जर ठेवली तर एखाद्या वेळेला म्युकरची लागण होणार नाही. परंतु जर अनियंत्रित साखर राहिली रक्तामध्ये तर दीर्घकाळ अनियंत्रित साखर आणि दीर्घकाळ दिले जाणारे स्टेरॉइड त्या व्यतिरिक्त काही इम्युनो मॉड्युलेटर ड्रग्ज असतात जसे काही टोसिलिझुमाब की जे IL-6 इनहिबिटर म्हणून काम करतात तर या या ड्रग्जमुळे सुद्धा पेशंटची साखर वाढते. आणि कोरोना इटसेल्फ कोरोनामुळे सुद्धा रक्तातल्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण खूप कमी होतं. तर अशा ही जी त्रिसूत्री आहे की कोरोना डायबेटीस आणि स्टेरॉइड तर या तिन्हीमुळे म्युकर मायकोसिस आपल्याला सध्या जास्त प्रमाणात दिसतोय. त्या व्यतिरिक्त पेशंट जेव्हा ICU मध्ये ऍडमिट असतो तेव्हा त्याला दिले जाणारा ऑक्सिजन जो असतो त्याच्यात आता लोक म्हणतायत की ह्युमिडिफायर मध्ये जर स्टेराईल वॉटर नसेल दीर्घकाल ह्युमिडिफायर मधलं पाणी बदललं गेलं नाही तर त्याच्यामध्ये बुरशी त्या मार्फत सुद्धा ह्युमिडिफायर मधनं सुद्धा बुरशी जाऊ शकते. त्यामुळे घरी जरी कोणी हे वापरत असाल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि त्याच्यामधलं जर पाणी बदललं जात नसेल तर ते सुद्धा बदलणं आणि स्टेराईल वॉटर वापरणं आवश्यक आहे. तर ही झाली कारण की आत्ताच्या काळामध्ये आपल्याला ही म्युकर मायकोसिसचे पेशंट का वाढलेले दिसत आहेत. तर आता आपण म्युकर मायकोसिसची अगदी सुरुवातीची लक्षणं काय आहे बघूया की जेणेकरून पेशंटला हॉस्पिटलमधनं आपण कोरोनाच्या डिस्चार्ज केलं तर त्याला जाताना आपण सांगू शकतो की बाबा रे तुला ही जर लक्षणं आढळतो तू ताबडतोब डॉक्टरला कॉन्टॅक्ट कर. तर तीच लक्षणं काय आपण बघूया. कोरोनाचा पेशंट घरी जेव्हा जातो तेव्हा सहसा काही दिवसांनी काही एखाद दोन आठवड्यामध्ये जर समजा पेशंटला नाकाला गढूळ पाणी येणं वास येणं नाक ब्लॉक होणं नाकातनं खपल्या येणं किंवा नाकातनं रक्तमिश्रित असा पू येणं ही जर लक्षणं आढळली तर त्याने ताबडतोब डॉक्टरला जाऊन सांगणं आवश्यक आहे. तसंच त्याने वरच्यावर आपली घरी गेल्यानंतर जर तो डायबिटीसचा पेशंट असेल तर घरी सुद्धा त्याने वरच्यावर ब्लड शुगर मॉनिटर करणं महत्वाचं आहे. रक्तातली साखर जर 150-180 पुढे जात असेल तर त्याने त्याच्या डॉक्टरला जाऊन फिजिशियनला जाऊन कन्सल्ट करून काही औषधं चेंज करायची का ते त्याला त्याच्याकडनं सल्ला घेणं फार महत्वाचं आहे. तर ही झाली अगदी सुरुवातीची लक्षणं. पण जेव्हा हा ही जी बुरशी असते ही नाकातनं पेशंटच्या शरीरात प्रवेश करते तर नाकातनं प्रवेश केल्यानंतर नाकातल्या ज्या ही याला एन्जिओइनवेझिव्ह हे फंगस आहे. एन्जिओइनवेझिव्ह म्हणजे रक्तवाहिन्या ज्या असतात त्या रक्तवाहिन्याच्या मार्गे ही बुरशी शरीरामध्ये प्रवेश करते. तर जशी रक्तवाहिन्यातनं ही प्रवेश करायला लागते तशी रक्तवाहिनीचा जो पुरवठा आहे रक्ताचा पुरवठा तो खंडित होतो. आणि जशी जशी ही मार्गक्रमण करत राहते रक्तवाहिन्यांमधनं तसा मागचा जो रक्तपुरवठा जो आहे तो खंडित झाल्यावर ती रक्तवाहिनी जिथे जिथे रक्त पुरवत आहे तो सगळा भाग हळूहळू काळा पडायला लागतो आणि सडायला लागतो. त्यामुळे जेव्हा लागण होते तेव्हा लवकर जर आपल्याला हे लक्षात आलं की लागण झालेली आहे बुरशीची तर आपण पेशंटला पुढे धोकादायक परिस्थितीमध्ये नेण्यापासून थांबवू शकतो. तर आता पुढची धोकादायक परिस्थिती काय आहे आपण बघूया. पुढची लक्षणं काय की नाकातनं आपण नाकातली लक्षणं पाहिली पण त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतं तर अजून पेशंटचे दात ढिले होऊ शकतात. पेशंटचा जबडा जो असतो तो सडायला लागतो. टाळ्याला आतमध्ये काळा चट्टा पडू शकतो. अल्सर येऊ शकतात तोंडामध्ये. जीभ काळी पडू शकते. तसंच अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे एखाद्या वेळेला पेशंटला
नाकाची लक्षण येण्याच्या आधी सुद्धा जर डोळ्याच्या खाली इथे जर चेहऱ्यावर बधीरपणा जाणवायला लागला, वेदना व्हायला लागल्या, तरी सुद्धा त्याने तातडीने डॉक्टरला भेटणं आवश्यक आहे. या पलीकडे बुरशी सायनस म्हणणं डोळ्यामध्ये पण प्रवेश करते. डोळ्याची जी लक्षणं असतात ती डोळ्याला दिसायला कमी पडतं, डोळ्याची हालचाल मंदावते, डोळ्याचे स्नायू जे असतात ते वीक व्हायला लागतात, तिरळेपणा येतो, डबल व्हिजन येते, डबल दिसायला लागतं पेशंटला. व कालांतराने जर जी महत्वाची जी ऑप्टिक नर्व आहे पेशंटची, तर इथपर्यंत जर आजार गेला, त्याला रक्तपुरवठा करणारी जर वाहिनी जर खंडित झाली, तर पेशंटची व्हिजन टोटल जाऊ शकते, पेशंट त्या डोळ्याने अंधळा होऊ शकतो. आता इथून पुढे डोळ्यातून ही बुरशी मेंदूकडे प्रवेश करते. मेंदूकडे जर प्रवेश झाला बुरशीचा, तर पेशंटला डोकेदुखी, चक्कर येणं, ताप येणं, कन्फ्युजन आणि ही सर्व जी मेंदूच्या आजाराची लक्षणे ही दिसायला लागतात. तर आपल्याला ही सगळं होण्यापासून जर वाचवायचं असेल तर पेशंटचं आजाराचं निदान लवकर झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त एक मिनिट कोरोनाच्या जास्तीत जास्त पेशंट पर्यंत ही जी लवकरची जी लक्षणं आहेत ती पोहोचली गेली पाहिजे. तर आता या आजाराचं निदान कन्फर्मेटरी कसं करायचं, ही झाली लक्षणं. पण पेशंट जेव्हा ही सगळी लक्षणं कम्प्लेंट करतोय, तर याच्यामध्ये निदानामध्ये सगळ्यात महत्वाचा जो रोल आहे तो कान नाक घसा तज्ञाचा आहे. कान नाक घसा तज्ञाकडे का बरं जायचं, जनरल डॉक्टरकडे गेल्यानंतर जनरल मेडिसिनचे जे डॉक्टर असतात, जरी ते नाकामध्ये त्यांनी टॉर्च घालून बघितलं तरी याची जी लक्षणं जी नाकामध्ये आहेत ती डॉक्टरला जनरली दिसत नाहीत. तर नाकामध्ये दुर्बीण घातली, ती कान नाक घसा तज्ञाकडनं जर दुर्बीण घातली तर त्याला नाकामध्ये जे म्युकोजाचे जे चेंजेस झालेले आहेत, जो नॉर्मल म्युकोजाचा कलर जो असतो तो पिंकिश कलरचा असतो, आणि जर टर्बिनेट जे मिडल टर्बिनेट असतं जी खुर्चा म्हणतो आपण नाकातली मध्य खुर्चा, तर तिथे सर्वात पहिल्यांदा या म्युकरची लागण होते. व जो त्याचा जो कलर असतो टर्बिनेटचा सुरुवातीच्या समोरच्या भागातला, तो कलर चेंज व्हायला लागतो, काळा पडायला लागतो आणि तिथे एक प्रकारची खपली तयार होते की ही खपली जी आहे काळी खपली, या काळ्या खपलीमुळे या म्युकर मायकोसिसला काळी बुरशी म्हणतो आपण. तर या खपलीचा एक बारीकसा तुकडा काढून जर तो लॅबोरेटरीत एंटी सर्जनकडनं पाठवला जातो, लॅबोरेटरीमध्ये या खपलीची मायक्रोस्कोपिक तपासणी केली जाते व त्याच्यामध्ये ही जर फंगसची जी या फंगसच्या ज्या तंतू आहेत हे जर आपल्याला म्युकरचे तंतू दिसले तर आपण त्याचं कन्फर्मेटरी निदान करू शकतो. लॅबोरेटरीचं निदान आल्यानंतरच पेशंटला आपण म्युकर मायकोसिसचं लेबल लावू शकतो. याच्या पुढे जेव्हा एकदा त्याचं निदान झालं तर आता हा आजार नाकापुरता आपल्याला दिसतोय, पण या व्यतिरिक्त जो सायनस मध्ये गेलेला आजार आहे किंवा डोळ्याच्या कोबणीमध्ये गेलेला आजार आहे हा आपल्याला कसा बघायचा शोधायचा, तर त्याच्यासाठी आपल्याला MRI स्कॅन करणं आवश्यक असतं पेशंटचा. MRI स्कॅन का बरं करायचा, तर या आजाराचा सगळ्यात महत्वाचा उपचाराचा जो भाग आहे तो सर्जरी आहे. जेवढी आपण लवकर सर्जरी करून सडलेला भाग काढून टाकू तेवढा डोळा वाचेल, तेवढा मेंदूला आजार जाण्यापासून आपण टाळू शकतो. तर सर्जरी करण्यासाठी सर्जरीला कुठला कुठला भाग आपल्याला काढायचा आहे हे आधी ठरवणं आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी MRI स्कॅन मध्ये आपल्याला समजतं की ही बुरशी सायनस मध्ये डोळ्याच्या कोबणीत मेंदूमध्ये कुठपर्यंत पसरलेली आहे. त्यामुळे जर हा जो डोळ्यामध्ये गेलेला आजार असेल, मेंदूत गेलेला असेल, तर ENT सर्जनच्या बरोबरच आपल्याला जबड्यामध्ये गेला असेल तर या ऑपरेटिव्ह टीम मध्ये सर्जरीच्या टीम मध्ये आपल्याला ENT सर्जन, नंतर जसे आपल्या बरोबर आता लक्ष्मण वाळकुंजे डॉक्टर आहेत, तसे फेशियोमॅक्सिलरी सर्जन, ऑफ्थॅल्मिक सर्जन आणि न्यूरोसर्जन असे चौघ जण त्या ठिकाणी हजर असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर ICU स्पेशलिस्ट, फिजिशियन, जसे आता आपल्या बरोबर अविनाश बालगीर साहेब आहेत, तर हे सर्व ही जी ट्रीटमेंट जी असते हे टीम वर्क आहे. हे कुठल्या एका सर्जनचं किंवा एका ब्रांच स्पेशालिटीचं काम नसतं. तर याच्यानंतर हे उपचार झाल्यानंतर सर्जरी झाली, पेशंट ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आला, तर त्याच्यानंतर देखील त्याला बुरशीनाशक औषधं देणं
आवश्यक असतं. ही बुरशीनाशक औषधं महागडी असतात व ते दीर्घकालपर्यंत द्यावे लागतात. आता आपण पेपरला वाचतोच की अँफोटेरिसिन बी हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं औषध आहे की जे इंजेक्शन वाटे आपल्याला पेशंटला द्यावं लागतं. तर सर्जरी कशासाठी करायची, तर सर्जरी करून हा सडलेला जुगदा भाग काढला की ज्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या आहेत, सडलेला भाग काढल्यानंतर त्या रक्तवाहिन्या ओपन होतात आणि सर्जरी केल्यानंतर जेव्हा या रक्तवाहिन्या ओपन होतील तेव्हाच हे शिरेतनं दिलेलं औषध त्या सायनस पर्यंत किंवा ज्या सडलेला जो भाग आपण काढला तिथपर्यंत पोहोचू शकतं अँफोटेरिसिन बी. तर त्या अँफोटेरिसिन बी तिथपर्यंत पोहोचल्यानंतर मगच या बुरशीची मार्गक्रमणा जी चाललेली आहे ती आपण रोखून धरू शकतो. ऑपरेशन झाल्यावर सर्जरी केल्यानंतरही अँफोटेरिसिन बी चालू असताना देखील पेशंटला वरच्यावर पुन्हा येऊन डॉक्टरला भेटणं आवश्यक असतं. परत परत 10 दिवसांनी आठवड्याने नाकात दुर्बीण घालून बघितलं जातं की या आजाराची मार्गक्रमणा याची वाटचाल थांबलेली आहे का. कदाचित एखाद्या वेळेला पुन्हा आपल्याला जर नाकात सायनस मध्ये किंवा डोळ्याच्या आसपास कुठे सडलेला भाग नवीन दिसायला लागला तर पेशंटला पुन्हा 10 दिवसांनी 15 दिवसांनी पुन्हा ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन पुन्हा जो राहिलेला भाग आहे, जो काही लपलेला भाग आहे तो काढून टाकावा लागू शकतो. कारण जोर आपण हा समूळ भाग काढत नाहीये तोवर पेशंटच्या जीवाला धोका हा कायम असतो. त्यामुळे सर्जरी करून याचं समूळ उच्चाटन करून मगच अँफोटेरिसिन बी या औषधाचा त्याला उपयोग होऊ शकतो. तर आता हा आजार जो आहे हा होऊ नये म्हणून काय करायचं, तर ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे त्यांनी आणि डायबिटीस आहे त्यांनी ही डायबिटीस वरच्यावर चेक करणं, रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं हे फार महत्वाचं असतं. त्या व्यतिरिक्त जमिनीत किंवा सडलेल्या पालापाचोळ्यात मातीत ही बुरशी असल्यामुळे शक्यतो ज्यांना गार्डनची आवड आहे त्यांनी गार्डन मध्ये जाताना मास्क वगैरे वापरायला पाहिजे. जे शेती काम करतात त्यांनी शेतात पाय ठेवताना पहिल्यांदा मास्क वापरणं आवश्यक आहे. व इन जनरलच घरामध्ये वरच्यावर स्वच्छता आणि साफसफाई करणं फार महत्वाचं आहे. तर या व्यतिरिक्त अजून जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, मला वाटतं मी बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे मला जे काय सांगायचे, तर आपण विचारू शकता. या बुरशीचं दुसरं महत्वाचं म्हणजे ही जी बुरशी असते ती डायबेटिक लोकांमध्येच का बरं वाढते, तर एक म्हणजे शुगर आणि दुसरं म्हणजे डायबिटीस जर अनियंत्रित राहिला तर केटोएसिडोसिस होतो. केटोएसिडोसिस मुळे जे ऍसिडोसिस होतं त्या ऍसिडिक मीडियम मध्ये बुरशी वाढायला फार चालना मिळते. तसंच केटोएसिडोसिस झालेल्या पेशंट मध्ये आयर्न लिबरेट होतं, म्हणजे जे फ्री आयर्न असतं जे नॉर्मली सिरम मध्ये फ्री आयर्न असतं तर जे फ्री आयर्न असतं जेव्हा पेशंटचं सिरम फेरिटिन वाढतं तेव्हा या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून सिरम जे आयर्न लेवल आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा काही औषधं आपल्याला द्यावी लागतात. त्या व्यतिरिक्त झिंक हे आता नवीन आपल्याला समजलंय की झिंक सुद्धा या बुरशीसाठी आवश्यक असलेलं एक मिनरल आहे. त्यामुळे जे टॉनिक्स मध्ये आपण घरी वरच्यावर बी कॉम्प्लेक्स किंवा या गोळ्या त्या गोळ्या मनानेच खात राहतो त्याच्यामध्ये झिंक काही वेळेला अंतर्भूत असतं. त्यामुळे मनाने दीर्घकाल झिंक असलेले टॉनिक्स वगैरे घेणं चुकीचं आहे. दीर्घकाल मनानेच जरा सर्दी झाली खोकला झाला म्हणून अँटीबायोटिक्स जे काही लोक घेतात की दुकानात जायचं आणि अँटीबायोटिक्स घ्यायचे, तर अँटीबायोटिक्स जर घेतले तर त्याच्यामध्ये सुद्धा ही सेकंडरी इन्फेक्शन म्हणून ही बुरशी वाढू शकते. त्यामुळे मनाने औषधं घेणं टाळणं फार महत्वाचं आहे. बलगीर सर काही अजून बोलायचंय? हा सर, ऑलमोस्ट तुम्ही कव्हर केले सर. एक प्रश्न होते संदर्भात, एक कॉमन मॅन म्हणून एक काही शंका होत्या. मी काही मेडिकल फील्ड मधला नाहीये सर. माझ्याकडे पुरंदर भागामध्ये म्हणजे काल बालगीर सरांची, डॉक्टर होलेंची, डॉक्टर हेंद्रे सर होते, तर एक थोडीशी चर्चा अशी झाली होती की पुरंदर मध्ये सर आहेत ना, आमच्याकडे 5 विविध प्रकारचे पेशंट एकत्रितपणे आम्हाला, म्हणजे ज्यांना म्युकर मायक्रोसिसची लागण झाली किंवा म्युकर मायक्रोसिस आढळला ज्यांच्या शरीरामध्ये, तर त्याच्यामध्ये सर काय होतं की एक कॉमन मॅन म्हणून असा प्रश्न आहे की आता त्याच्यामध्ये एक पेशंट असा आहे की त्याला ऑक्सिजनला सुद्धा लावलं नव्हतं, म्हणजे कुठेही ऑक्सिजनशी संबंध आला नव्हता, ही वॉज पॉझिटिव्ह
त्याला पॉझिटिव्ह नंतर कोविडची ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना म्युकर मायक्रोसिसची लागण झाल्याचं समजलं. काही पेशंट मध्ये एक पेशंट असा आहे की मला वाटतं की त्याला कोम ऑर्बिट मध्ये कुठल्याही प्रकारचं शुगर किंवा असं काही आजार नाहीये. तर असं काय झालं की आणि एज मध्ये सुद्धा डिफरन्स आहे, काही यंग आहेत काही मीडियम एज आहेत, अशा प्रकारे सर अशा गोष्टी त्याच्यामध्ये आढळल्या. तर एक काय होतं की असं स्पेसिफिक, कारण आपण सुरुवातीला बोलताना म्हटलं की ऑक्सिजनचं जे द्यावेत देतो ते पाण्याचा बदल किंवा शुगरचे पेशंट, तो भाग 1% सर, म्हणजे तो अगदी म्हणजे क्वचित प्रसंगी तो ती एक पॉसिबिलिटी आहे. पण मेजॉरिटी लोकांना स्टेरॉइड आणि डायबिटीस या कोरोना बरोबर असल्या गोष्टी, तर ते 95% लोक जे आहेत ते कोरोना डायबिटीस आणि स्टेरॉइड याच्यामुळे बाधित झालेले आहेत. आणि दुसरी एक शंका सर अशी होती की बरेच वेळा बघितलं की पेशंट पॉझिटिव्ह होता, त्याला ट्रीटमेंट दिल्यानंतर घरी सोडलं किंवा तो हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झाल्यानंतर मास्क त्यांनी कंटिन्यू ठेवलं पाहिजे किंवा काय प्रिकॉशन घेतले पाहिजे, कारण आपण ज्याप्रमाणे सांगितलं तर हा ह्याचा प्रादुर्भाव सुद्धा नाकातूनच सुरुवात होते. बरोबर ना? तर त्याच्यासाठी आपण सांगितलं की शेतामध्ये गेलं नाही पाहिजे किंवा गार्डनिंग नाही केलं पाहिजे, तर आणखी काही प्रिकॉशन जे प्रायोरिटीने आपण लोकांना सांगितलं पाहिजे की आपण घेतले पाहिजेत म्हणून? नाही, आता कोरोनाचा पेशंट डायबिटीस असलेला आणि स्टेरॉइड वर असलेला जेव्हा डिस्चार्ज होतो तेव्हाच मला वाटतं त्याच्याबरोबर एक म्हणजे म्युकर मायकोसिसच्या सुरुवातीच्या लक्षणांची जी एक यादी आहे ती एक आपण प्रिंट करून कोविड केअर सेंटरमधनं पेशंट डिस्चार्ज होतानाच त्याच्या हातात देऊन द्यायला पाहिजे. किंवा तुला जर चेहऱ्यावर कुठे बधीरपणा जाणवला किंवा डोळा लाल होतं जाणवलं, नाही तर पेशंटला काय वाटतं बधीर झाला म्हणजे त्यांना काय असं वाटत नाही की लगेच डॉक्टरकडे जायला पाहिजे म्हणून. पण सगळ्यात पहिल्या लक्षणांपैकी म्युकर मायकोसिसच्या डोळ्याच्या खाली होणारा बधीरपणा हे सगळ्यात पहिलं लक्षण आहे. त्याला जर हे सांगितलं पाहिजे की तुला जर सर्दी वाटली, नाकाला क्रस्टेशन नाकातनं खपल्या येतात वाटलं, त्याला वाटू शकतं की बा मी काल आईस्क्रीम खाल्लं हे झालं म्हणून नाकाला पाणी येते, तर तसं नाही. तुला सर्दी झाली, नाका नाक गच्च वाटलं तुला, नाकाला एकाच नाकाला एकाच साईडला चेहऱ्याला सूज येते वाटलं, तर तू ताबडतोब डॉक्टरला येऊन खात्री करून घेणं आवश्यक आहे की तुला म्युकरची लागण झालेली नाहीये. आणि हे वरचेवर दर एक 10 दिवसांनी पुढचे 2-3 महिने तरी त्याने यायला पाहिजे आणि त्याची शुगर जी आहे ती त्याने टाईट कंट्रोल ठेवायला पाहिजे. म्हणजे 180 पुढे तर शुगर जायलाच नको त्याची. सर थँक्यू सर. येस सर. हा सर, रावळ सर अनम्यूट करायला लागेल. अनम्यूट करायला लागेल सर. हॅलो. हा सर. संजय धर्माधिकारी, छान माहिती दिली, पण माझा एक प्रश्न असा आहे की बरेचसे जे पेशंट नेप्रोटिक सिंड्रोम आहे, रुमॅटिक आर्थरायटिस आहे, त्यांना वर्षानुवर्षे स्टेरॉइड चालू आहे, पण त्यांच्या पेशंटमध्ये कुठेच हे म्युकरमायकोसिसची साइन्स दिसलेली नाही. त्यामुळे स्टेरॉइड डिपेंडंट किंवा हाय डोस स्टेरॉइड मागच्या एपिडेमिक्स मध्ये सुद्धा आम्ही दिले होते तेव्हा हे दिसलेलं नव्हतं. तर मला असं वाटतं की हा नवीन स्ट्रेन आहे, त्या नवीन स्ट्रेनच्या याच्यामुळे हे म्युकरमायकोसिस होत असावं. कारण काय काय पेशंटला आत्ता जस्ट इन्फेक्शन झालंय, फर्स्ट इन्फेक्शन मध्येच त्यांना लगेच्या लगे 8-10 दिवसानंतर म्युकरमायकोसिस झालेल्या घटना घडलेल्या आहेत. तर हायडोस स्टेरॉइड किंवा स्टेरॉइडच्या ज्यात बाकीच्या पेशंट जे नेप्रोटिक सिंड्रोम आहेत, इम्युनो कॉम्प्रोमाइज मध्ये जास्त स्टेरॉइड चालू आहे, त्यांच्यामध्ये एवढ्या वर्षात का नाही आढळून आले? किंवा मागच्या वेळी सुद्धा आम्ही दिलेले होते पेशंटला हायडोस स्टेरॉइड, त्यामुळे त्यामध्ये कुठल्याच पेशंटला आढळून नाही आलेलं. तर हा मला वाटतं की म्युटेशन झालेला जीन आहे आणि त्याच्यामधून हा प्रादुर्भाव होत असा असं माझं पर्सनली माझ्या ज्या दुसऱ्या मित्रांशी डिस्कशन केलं त्याच्यावरून लक्षात येतं. आणि पाणी बदलणं किंवा ह्या गोष्टी बदलणं ह्या गोष्टी तर चालूच असतात, पण मग हे मागच्या एपिडेमिक्समध्ये कुठलीच ही गोष्ट नोट झाली नाही, ह्याच एपिडेमिक्समध्ये का होतं? सर आता बऱ्याच गोष्टी आहेत प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स ज्याच्यामुळे म्युकरचा इन्सिडन्स वाढत चाललेला आहे. लॉट ऑफ थिंग्स आर देअर म्हणजे जे लोक सस्पेक्ट करतायत. आता काल परवाच एका मीटिंग मध्ये आपले कोविड टास्क फोर्स स्टेट कोविड टास्क फोर्सच्या शशांक जोशी सरांसोबत पण ती मीटिंग झाली होती म्युकरची.
त्यामध्ये पण सरांनी झिंक वर वगैरे अशा बऱ्याच गोष्टी येत आहेत, पुढे बऱ्याच गोष्टी येत आहेत की का कॉज वाढत आहेत, आपल्याला पुढे डिस्कस पण करायचंय सर. आपण काही थोडे प्रश्न आपण शेवटी घेऊ, म्हणजे सरांचं लेक्चर होऊन झाल्यानंतर बाकीचे टॉक्स आपण बाकीचे क्वेश्चन घेऊया सर. माळकुंजे सर हे माझे क्लासमेट आहेत. ही इज अ मॅक्सिलोफेशियल सर्जन. ही वॉज रँक वन इन ऑल इंडिया इन डेंटल एंट्रन्स एक्झाम. ही डीड इज मॅक्सिलोफेशियल सर्जरी इन लखनऊ अँड प्रेझेंटली ही इज वर्किंग इन हार्डीकर हॉस्पिटल एज फेशियल मॅक्सिलरी सर्जन. ही हॅज अ ग्रुप गुड हँड अँड अ गुड पर्सन बाय हार्ट. अँड ओवर टू डॉक्टर लक्ष्मण. नमस्कार, आवाज येतोय सगळ्यांना? हो, एक स्लाईड चालू करतो मी. काय सांगायचं, त्याआधी सर्वांचं सासवड डॉक्टर असोसिएशन आणि एमएलए साहेब डॉक्टर संजय जगताप सरांचे मी आभारी आहे की त्यांनी मला हा वेळ दिली की तुम्हाला काही सांगावं यासाठी म्युकर मॅक्स बद्दल. मी स्लाईड शेअर करतो मी. स्लाईड शेअर होतात का सांगा. स्लाइड शेअर होत नाही सर. खाली शेअर बटन वरती क्लिक करून स्क्रीन स्टार्ट करा. शेअर केलं. होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग. जस्ट वन मिनिट, मी चेक करतो. लक्ष्मण सरांचं बरंच सध्या म्युकर मध्ये काम चालू आहे. हार्डीकरला ऑलमोस्ट 25 केसेस सरांनी सध्या ऑपरेट केलेले आहेत. सो ही इज डुईंग अ गुड जॉब देअर इन म्युकर मायकोसिस. एक्सटेन्सिव्ह इन मॅक्झुल. ऍक्च्युली दिस म्युकर मॅनेजमेंट ऑफ म्युकर मायकोसिस इज अ मल्टी डिसिप्लिनरी ऍस्पेक्ट. ऍक्च्युली फर्स्ट इट पेशंट कम्स टू फर्स्ट इट कोविड पेशंट असेल, युअर लॉंग स्टँडिंग डायबिटिक असेल, डायबिटिक किटोसिडोसिस वाला पेशंट असेल, तो फर्स्ट फिजिशियन कडे किंवा ईएनटी सर्जन कडे जातो काही ईएनटी सिमटम्स घेऊन खास करून. आणि रेअरली तो डेंटल सर्जन कडे पण जातो दात हलत असतो. डिसीज प्रोग्रेशन नंतरच दात हलणे किंवा जबड्याचा पका होतो, पण फिजिशियन कडे जातो. मग आपण स्क्रीनिंग करून आपण ईएनटी वाल्यांना दाखवतो, मॅक्सिलोफेशियल सर्जन, डेंटिस्ट, त्यानंतर रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, इतक्या लोकांचा आपण न्यूरोलॉजिस्ट, इतक्या लोकांचं टीम वर्क, एकत्र टीम वर्क लागतं म्युकर मायकोसिस एक डिसीज ट्रीट करायला. सो इट इज अ क्वाईट हेक्टिक जॉब अँड आपण म्हणता येईल आणि क्वाईट हेवी अँड मल्टी डिसिप्लिनरी ऍस्पेक्ट. स्लाइड स्क्रीन झालेले आहेत वाटतं. ओवर टू लक्ष्मण सर. सर तुमचा माइक म्यूट आहे, अनम्यूट करा. बाकी तुम्हाला होस्ट राइट्स दिल्यामुळे तुम्ही स्क्रीन शेअर झालेली आहे, डिस्प्ले होतीये. आपण फक्त माइक अनम्यूट करा. माळकुंजे सर आपला माईक म्यूट आहे, तो अनम्यूट करा. बाकी स्क्रीन दिसत आहे. तो अनम्यूट केला. आता अनम्यूट केला पण स्क्रीनवर तो हे येत नाहीये स्लाइड शो. जर चेक करा, स्क्रोलिंग करा, कारण मी संपूर्ण होस्ट राईट्स तुम्हाला दिलेले आहेत. आता कंट्रोल पूर्ण तुमच्याकडे आहे. शेअरिंगचं ऑप्शन वर आले मला. स्लाइड शो कुठे दिसत नाही. जस्ट एंटर एकदा प्रेस करा. नेक्स्ट स्लाइड शो काही
आता स्क्रीन दिसते का स्लाइड दिसते का शेयर स्क्रीन ठीक है आला था इज इट ओके हाँ दिसते सर स्क्रीन आता दिसते ना ओ हो ओके थैंक यू धन्यवाद सगळ्यांना मी डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे ओरल अँड मॅक्सिलरी सर्जन हार्डीकर हॉस्पिटल पुणे आज मी फक्त म्युकरमायकोसिस या आजाराबद्दल बोलणारच आहे पण हा आजार कसा टाळता येतो पूर्णतः आणि लवकर डायग्नोसिस केल्यानंतर त्याचं काय होऊ शकतो त्याबद्दल थोडी माहिती सांगणार ऍक्च्युली 15-20 दिवसापूर्वी प्रत्येक जण एकमेकाला फोन करत होतो की कोविड आहे का हॉस्पिटलायझेशन आहे का ऑक्सिजन आहे का पण आता कंडिशन असे आहे की तुम्ही म्युकरमायकोसिस झाला तर नाही त्यामुळे तो कोविड गेला आणि आपण ह्या दुसऱ्या आजारामध्ये अडकलो या लेक्चरचा एकच पर्पज आहे की एवढी माहिती आपल्याला भेटावी की एखादा पेशंट आपल्याजवळ असेल तर त्याला ती माहिती कळावी त्याला आपण बरोबर डायग्नोस करू शकू कारण ह्या आजाराचं सर्वात मोठं गम्य हे आहे की जितक्या लवकर हा आजार तुम्ही ओळखताल तितक्या लवकर त्याची ट्रीटमेंट द्यायला सोपे जाईल आणि त्याचा आउटकम चांगला आहे म्हणजे त्याची ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे होऊ शकते अशा प्रकारे तोंडामध्ये गाठी येणं हाड खराब होणं ह्या याचे हे म्युकरमायकोसिस हा आजार आधी पण होता आणि आताही आहे पण कोविड-19 नंतर याचं जजमेंट पूर्ण बिघडलेलं आहे कारण की प्रत्येक 1000 पेशंट मागे 10 म्युकरमायकोसिस पेशंट सापडत आहेत सध्या हा एक फंगायचा ग्रुप आहे फायकोमायसेट्स याच्यामध्ये रायझोपस ओरिझी नावाचा ग्रुप आहे जो की म्युकरमायकोसिस पूर्णपणे करण्यासाठी कारणीभूत आहे म्युकरमायकोसिस सोबतच सध्या ऍस्पर्जिलोसिस हा नावाचा एक आणखीन एक आजार आहे म्हणजे जसे ब्लॅक फंगस व्हाईट फंगस आणि येलो फंगस पण आलेला आहे पण म्युकरमायकोसिस सध्या जास्त प्रमाणामध्ये आहे फंगा हे नॉर्मली आपल्या आजूबाजूला वातावरणामध्ये असतात ह्या फंगाईना आपण ऑलरेडी इन्फेक्टेड आहोत पण ह्या फंगाईमुळे होणारे आजार आपल्याला होत नाही कारण की आपली इम्युनिटी चांगली आहे एवढं एकच कारण आहे की फंगसचे जे आजार आहेत प्रत्येकाला दिसत नाहीत ते फक्त काही जणांना दिसतात जसं की माझं तर सर्वात मेन इम्पॉर्टंट म्हणणं आहे की कोविड-19 इटसेल्फ इज अ कॉज ऑफ दिस म्युकरमायकोसिस कारण खूप जणांना आधी डायबिटीज असोसिएटेड होता मेटाबॉलिक असोसिएटेड होता खूप जण कॉर्टिकोस्टेरॉइडवर होते ज्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण झालं होतं म्हणून प्रत्येकाला हा होत नव्हता पण हा कोविड-19 जो स्ट्रेन आहे सेकंड वेव्ह मधला हा खूप जणांना म्युकरमायकोसिस करतो आधी आम्ही वर्षातून 3-4 केस बघायचो पण आता डेली 3-4 पेशंट आम्हाला बघावं लागतात म्हणजे हे दुर्भाग्यच आहे हा आजार आपल्याला होतो कसं इन्व्हायरमेंट मध्ये हा आजार सगळीकडे पसरलेला असतो इनहेलेशन म्हणजे काय की ऑक्सिजनच्या पाईप असू द्या किंवा आपण एकमेकाला बोलत असू द्या पेशंटच्या जवळ गेल्यानंतर म्युकरमायकोसिसचा तो आजार आपल्या शरीरात येऊ शकतो इंजेशन काही खराब जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामधून सुद्धा होऊ शकतो किंवा ट्रॉमॅटिक ऑक्लुजन म्हणजे काय जर आपल्या स्किनला एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल किंवा म्युकरमायकोसिसच्या वेळेस आपण जेव्हा नाकामध्ये बोट घालतो हाही इम्पॉर्टंट पॉईंट आहे नाकामध्ये रक्त येतं त्या टायमाला पण त्याचे इन्युक्युलेशन होऊ शकतं त्या ट्रॉमॅटिक इंजुरी मधून हा म्युकरमायकोसिस आजार होतोच कसा तर याच्यामध्ये 3 थेरी मांडलेले आहेत एक तर या म्युकरमायकोसिसचं जे कारण आहे की आपले न्यूट्रोपिनिया म्हणजे आपले जे इम्युनिटीसाठी जे महत्वाचे घटक आहेत व्हाईट ब्लड सेल्स ह्या आपल्या शरीरातल्या कमी करतात तो कोरोना कमी करतो आपली शुगर कमी करते आपल्याला इतर जे आजार आहेत सगळे हे याला गोष्टीला कमी करतात तसेच आयर्न थेरी आपल्या बॉडीमध्ये आयर्न असतो पण सिरममध्ये तो अवेलेबल नसतो जसाही आजार हा आपला कोरोना होतो तो आपल्या हिमोग्लोबिनला तोडतो कारण की आपला ऑक्सिजन प्रवाह वाढावा म्हणून ऑक्सिजन जास्त भेटावा म्हणून आणि त्या हिमोग्लोबिनला तोडल्यानंतर ते आयर्न रिलीज होतं हे एक कारणीभूत आहे तसेच स्वतः तो व्हायरस तोही सगळ्या ब्लड वेसलवर काम करतो आणि तो पुढे पुढे पसरत जातो म्हणजे आजार तयार होण्यासाठी स्वतः आयर्न तर पाहिजेच पाहिजे आणि हा स्वतः
प्रत्येक ब्लड वेसेल मध्ये जातो, ब्लड वेसेलला क्लॉट करतो, तो ब्लड वेसेल ज्या ठिकाणी रक्त पुरवठा करते तो रक्त पुरवठा थांबल्यानंतर तो भाग पूर्णपणे नासला जातो, त्या भागाला रक्त प्रवाह बंद झाल्यामुळे तिथे ऑक्सिजन भेटत नाही किंवा कुठले ड्रग भेटत नाही, त्यामुळे हा आजार परत वाढला जातो. जसे की मी तुम्हाला सांगितलं, म्युकर मायकोसिस हा आजार फक्त तोंडाचा चेहऱ्याचा नाहीये, हा आजार तोंडाचा तर आहेच आहे, छातीचा पण आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला डॉक्टर अविनाश सांगतीलच, तसाच हा आपल्या स्किनला पण होऊ शकतो, आपल्या पोटात पण होऊ शकतो, कधी कधी हा आपल्या किडनीला पण होतो, नाकाद्वारे लंगला पण जाऊ शकतो आणि लंग थ्रू नाकाला पण जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक पेशंट हा पूर्णपणे तपासलाच पाहिजे, तो नाकाचा असो अथवा छातीचा असो. पण सध्या हे केसेस भेटण्याचं जुनं एक कारण आहे की सर्वात जास्त नाकाचे आणि मेंदूचे आणि डोळ्याचे पेशंट जास्त सापडलेले आहेत. त्यामुळे आम्ही मॅक्झिलोफेशियल सर्जन युनियननं त्याला आम्ही डिवाइड केलं की बाबा ही नाकाच्या हितामध्ये काय आहे, रायनो नॅझल, रायनो मॅक्झिलरी, रायनो ऑर्बिटल म्हणजे नाकामध्ये, मॅक्झिलरी बोन मध्ये आणि त्यानंतर डोळ्यामध्ये आणि तिथून पुढे ब्रेन मध्ये. सरांनी धर्माजी सरांनी सगळ्यांनी आधीच सांगितलेलं आहे की ह्या आजाराचं डायग्नोसिस कसं केलं पाहिजे. अर्ली डायग्नोसिस म्हणजे हे क्लिनिकलीच होतं, हा आजार एक्सरेवर दिसण्यासाठी कमीत कमी 4 ते 6 आठवडे येतो, त्यामुळे पेशंटचे जे प्राथमिक लक्षण आहेत याच्यावरच ह्या आजाराला ओळखलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात जसे मायक्रोबियल म्हणजे फंगल कल्चर वगैरे करणं वगैरे. हे सर्वात आधी हे सायन्स कसे ओळखायचे, कारण की हा आजार नाकाद्वारे सर्वात पहिल्यांदा आपल्या शरीरामध्ये एंट्री करतो आणि आपल्या सायनसेसमध्ये जातो आणि तिथून पुढे हा आजार चालू होतो. हे बाकीचे आपले सायनस आहेत जे नाकाद्वारे इतर ठिकाणी जातात. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय दिसू शकतो, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला दिसू शकतं की नाक गळती. सध्याच्या काळामध्ये किंवा आधीच्या काळामध्ये जेव्हा नाक गळत होते तर आपल्याला वाटायचं की सिंपल सर्दी आहे, पण सध्या ही सर्दी सिंपल असू शकत नाही, हे म्युकर मायकोसिसचं एक पहिलं कारण असू शकतं. त्यामुळं अर्ली डायग्नोसिस करण्यासाठी नाकामधून एक स्वॅब काढला जातो, म्हणजे टिश्यू काढला जातो जो की हिस्टोपॅथॉलॉजीला पाठवला जातो आणि त्या ठिकाणी त्याचं डायग्नोसिस केलं जातं. तसेच जेव्हा हा सायनसमध्ये जातो तेव्हा आपल्याला डोकेदुखी चालू होतो आणि तो भाग बधिर पडायला लागतो, जबड्याचा भाग काळा पडणं हे खूप उशिराचे लक्षण आहे, सुरुवातीची लक्षण आहे, नाक गळती वगैरे हे पण असू शकतात. ऍज पर माय फॅकल्टी म्हणजे मॅक्झिलोफेशियल सर्जरीमध्ये आम्हाला काय सापडतो, पेशंट आमच्याकडे पहिल्यांदा येतो, एक दात दुखत आहे, गोळ्या दिल्या जातात, परत 2-3 दात दुखायला लागतात, ते दुखणं गोळ्या औषधाने थांबत नाही, काही दिवसाने त्या साईडचे दात हालायला लागतात, त्या दातामधून पू यायला लागतो, तो जबड्याचा भाग काळा पडायला लागतो, हे सर्व काही लक्षणं आहेत जबड्यामध्ये तो आजार पसरलेला आहे. या ठिकाणी जर आपण तो आजार नीट नाही केला तर मग तो डोळ्याला पसरतो, डोळ्याच्या अवतीभोवती सूज येणे, डोळ्यामधून पाणी येणे, डोळा बाहेर येणे, हळूहळू डोळ्याला कमी दिसणे हे त्याचे काही लक्षण आहे. पण हा आजार तिथेही थांबला नाही तर मग तो ब्रेनमध्ये पसरतो, ज्याच्यामुळे पेशंटला ताप हायग्रेड येतो, तो काही कमी होत नाही, पेशंटला अल्टरसेशन कन्फ्युजन होतं, हेडेक होतं आणि सेरेब्रल पाल्सी म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या काही नस जे आहेत त्या पूर्ण पॅरलाइज होतात. मग याचं डायग्नोसिस कसं केलं पाहिजे, सर्वात पहिलं कारण, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे डॉक्टरांना दाखवलं पाहिजे की बाबा तुमचा दात दुखतोय, तुमचे सायनस दुखतात, तुमचे डोके दुखतात, तुमच्या डोळ्यातून पाणी येतं, तेव्हाच ह्या आजाराचं निदान करण्यासाठी आपण पुढे जाऊ शकतो. जर आपण फक्त डोके दुखतेत आणि गोळे खाली थांबलो तर हा आजार नीट होणारा नाहीये. त्यामुळं या आजाराचं डायग्नोसिस करणं अग्रेसिव्हली हे खूप गरजेचं आहे. हा म्युकर मायकोसिस एक नारळाच्या झाडासारखा सरळ असतो. आणि दुसरा एक आजार आहे ॲस्परजिलोसिस, ज्याच्यामध्ये हा आजारामध्ये जे मायक्रोऑक्झिन सापडतात ते सेप्ट्यामध्ये सापडतात. 4 टेस्ट आहेत, एक KOS स्टेनिंग आहे, ते करण्यास किती सिम्पल आहे, नॅकातून सॅप घेतला की ते 5 ते 10 मिनिटांमध्ये कळतं हे फंगल आहे का नाही आहे. फंगलमध्ये पण 2 टाईप आहेत, ॲस्परजिलोसिस आणि मायकोसिस. त्यामुळं आजार तिथं थांबल्यानंतर त्याचं पुढे जाऊन तुम्ही त्याचं कल्चर केलं पाहिजे, त्याला कमीत कमी 1 ते 3 दिवस लागतात. ह्या सेप्ट्या अशा दिसतात, त्याच्यामध्ये कुठेही ब्रँच नाही आहे, पण ॲस्परजिलोसिसमध्ये ब्रँच दिसतात. CT आणि MRI, जसं की मी तुम्हाला सांगितलं की कुठलाही आजार झाल्यानंतर तो जर हाडाला किंवा सॉफ्ट टिश्यूला झाला तर ते एक्सरेवर, CT स्कॅनवर आणि MRI वर दिसण्यासाठी कमीत कमी 3 ते 6 आठवड्याचा कालावधी लागतो.
तरी पण जेव्हा आजार पसरलेला आहे त्या आजाराने किती हाडाचं डिस्ट्रक्शन केलेलं आहे, डोळ्याचा किती भाग गेलेला आहे, डोळ्याच्या साईडच्या मसल्स किती गेलेला आहे, तो ब्रेनमध्ये गेलाय का नाही हे बघण्यासाठी सीटी आणि एमआरआयचे स्कॅन गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसतं की कुठं हाड खराब झालेला आहे, कुठं हाडांमध्ये म्युकस वाढलेला आहे आणि इतर काही गोष्टी दिसतात. ट्रीटमेंट प्रोटोकॉल आतापर्यंत सगळ्या गोष्टी तर धर्माधिकारी सांगितल्या होत्या, हा भाग मला जास्त समजून सांगायचा आहे. हा आजार पसरताना नाकाद्वारे जेव्हा आपल्या एंट्रममध्ये म्हणजे आपल्या सायनसमध्ये जातो तिथून तो आजार ब्लड वेसलमध्ये जातो. ब्लड वेसल ब्लॉक केल्यानंतर तो त्या ठिकाणच्या ब्लड हाडांना आणि सॉफ्ट टिश्यूंना रक्तप्रवाह बंद करतो. रक्तप्रवाह बंद केल्यामुळं त्या हाडाचा पूर्ण कलर चेंज होतो, जो की चॉकी बोन होतं किंवा तो टिश्यू नेक्रोज होऊन रंग काळा होतो. त्यामुळेच या आजाराला ब्लॅक फंगस म्हणतात. तेव्हा जेव्हा ह्या ब्लड वेसल्स ब्लॉक झालेल्या असतात त्यामुळे आपण त्यांना कितीही जरी औषधं दिली तरी हे आजार नीट होणार नाही. आजार नीट करण्यासाठी आपल्याला तो फंगस आणि तो खराब झालेला हाड आधी काढावा लागेल, जेणेकरून त्या ठिकाणचा रक्तप्रवाह सुरळीत होईल. रक्तप्रवाह सुरळीत केल्यामुळे जो आपण औषधे देणार आहे ती त्या ठिकाणी पोहोचतील. त्यासाठी सर्जरी सर्वात महत्वाची आणि त्याच्यानंतर त्यासोबत अँटीफंगल ड्रग्स, या दोन्हीसोबत सर्वात महत्वाचा रोल येतो फिजिशियनचा. का? जर तुम्हाला अनकंट्रोल डायबिटीज आहे किंवा अनकंट्रोल न्यूट्रोपिनिया आहे, जो की तुम्हाला एका दिवसात होत नाही, कमीत कमी त्याला 10 ते 12 वर्ष आधीची हिस्ट्री पाहिजे, तो जर असेल आणि तो जर नीटच केलेला नसेल आणि तुम्ही कितीही सर्जरी केली आणि कितीही तुम्ही त्याला औषधे दिले तरी तो नीट होऊ शकत नाही. त्यामुळं अंडरलाईन मेडिकल कॉजेस जे की शुगर वगैरे जे आहेत तेही नीट केलेले पाहिजे. सर्जिकल अप्रोचचा सर्वात महत्वाचा एकच गोल आहे, तो म्हणजे अर्ली सर्जरी करून त्या ठिकाणी ब्लड सप्लाय चांगला करावा, जेणेकरून की ड्रग्स त्या ठिकाणी पोहोचावे आणि त्या ठिकाणचा जेवढा काय म्युकर आहे तो काढावा, अन्यथा तो परत ब्रेनमध्ये पसरू शकतो. याच्यामध्ये मॅक्झिल पेशर सर्जन, ENT सर्जन, सगळ्या सर्जनचा आणि फिजिशियनचा तेवढाच रोल आहे. हा आपला चेहरा जसं की आपण बघता, हा डोळ्याचा भाग आहे, हा नाकाचा आणि हा जबड्याचा. जेवढा भाग खराब झालाय तो पूर्ण भाग काढावाच लागतो. याच्यामध्ये हा जर भाग काढला नाही तर हा आजार इथे असेल तर इथे पोहोचतो, इथे असेल तर वर जातो, म्हणजे जसं की थांबत नाहीये. ज्यामुळे आजार इथे असेल तर आम्हाला पूर्ण जबडा काढावा लागतो, जेणेकरून की त्या ठिकाणचा रक्तप्रवाह पूर्ण होईल. जर आपण कमीत कमी बोन काढलं तर तो आजार थांबणार नाहीये. माझा एक पेशंट, त्याच्याबद्दल सांगतो मी, त्याला फक्त दाताच्या वर असे छोटे छोटे सायनस म्हणजे जसं की पू आला होता, त्याला काही त्रास नव्हता, फक्त पू आला होता म्हणून त्याने दाखवलं. पण त्याच्या आधीच तो आजार त्याच्या नाकाद्वारे डोळ्याच्या अवतीभोवती पोहोचला होता, पूर्ण सायनस खराब झाले होते आणि हे झालं होतं. त्यामुळे ह्या पेशंटचा मला पूर्ण जबडा काढावा लागला, जेणेकरून हे व्हाईट बोन दिसतं, हा क्लिअर बोन आहे. जर हा बोन असा पिवळा असतो, जो की म्युकर मायकोसिस्मा बोन आहे, एक ऑपरेशन झाल्यानंतर त्याचे टाके दिलेले, ह्या पेशंटला आता आपण सध्या तरी काही करू शकत नाही. व्हिडिओ ENT सर्जन कसे ते काढतात हा नाकाच्या मधला व्हिडिओ आहे, जे की सायनस आपण क्लिअर करत आहोत. हा जो व्हाईट पार्ट दिसतो हा पूर्ण पार्ट हा म्युकर मायकोसिसने भरलेला आहे. हा सुरुवातीचे लक्षण आहे, म्हणजे प्रत्येक वेळी काळा भाग दिसावा असं काही नाहीये. जो व्हाईट भाग काढल्यानंतर असा लाल भाग येतो, हा लाल भागाचं असं म्हणणं आहे की जेणेकरून म्युकर मायकोसिस आपण पूर्ण क्लिअर केलेला आहे. जेव्हा आपला नाक चांगला असतो त्या बाजूला असं काहीच पांढर दिसत नाही, तो एरिया पूर्ण क्लिअर असतो आपला. हा पेशंट, ह्या पेशंटचं एकच म्हणणं होतं, माझे दात हालत आहे. दात हालणं हा एकमेव याच कारण होतं की मला काहीतरी त्रास आहे, आणि हा पण म्युकर मायकोसिसच होता. काही पेशंट आपल्याला पूर्ण वरचा जबडा काढावा लागला, जबडा काढल्यानंतर त्याचं हिस्टोपॅथॉलॉजी पाठवलं आणि त्यांना कमीत कमी 40 ते 45 दिवस इंजेक्शन द्यावे लागले. तो पहा, तो भाग जो आहे पांढरा झालेला हाडाचा, त्याला चॉकी बोन म्हणतात. पूर्ण ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट नीट झाला का? नाही. ह्या पेशंटचं कमीत कमी 3 महिने फॉलोअप घ्यावा लागतो, तेही जर आठवड्याला.
आठवड्याला काय बघितलं जातं की पेन वाढलाय का, सूज वाढलाय का, हे सर्व आपल्याला सिटी स्कॅन आणि पेशंटला विचारून कळतं. एकदा जबडा काढला, एकदा डोळा काढला तर याचं काय होऊ शकतं का? होऊ शकतो. कारण की आता काय झालेलं आहे, खूप जणांना असं वाटतं की पेशंटचा डोळा गेलाय, जबडा गेलाय, जगून काय फायदा आहे, 60-70 वय झाला. नाहीये, अशा पेशंटला 6 ते 8 महिन्यानंतर आपण त्याचा डोळा बदलू शकतो, त्याचं हाड गेलेलं आहे त्यामध्ये इम्प्लांट टाकून दात बसू शकतो, पूर्ण त्याचं जबडा आपण नीट करू शकतो. हा आजार होऊच नाही ह्यासाठी काय करता येईल? आज गव्हर्नमेंटने खूप सारे गाईडलाईन सांगितले आहेत की तुम्ही डायबिटीजला करेक्ट करा, तुम्ही स्टिरॉइड्स वापरताना काळजी घ्या, तुम्ही रेमडेसिवीर वापरताना काळजी घ्या, तुम्ही ऑक्सिजन हे करताना काळजी घ्या. पण हा डाटा आणखीन ऑथेंटिक नाहीये. सर्वात महत्वाचा आहे की स्वतःला COVID-19 पासून वाचवणं. जे कसं वाचवता येईल, आपल्याला व्हॅक्सिनेशन स्वतःला करून, कारण मास्क बदलून आपलं घर साफ करून हा आजार लगेच्या लगेच थांबवता येणार नाही. कारण की आपण इतके दिवस त्याच वातावरणात जगत आहोत, त्यामुळे हे वातावरण अचानक चेंज होऊ शकत नाही. फक्त काय होऊ शकतं, तर आपली इम्युनिटी चांगली ठेवणं, COVID-19 ह्या आजारापासून लांब थांबणं आणि स्वतःला व्हॅक्सिनेशन करून घेणं. माझ्या 27 पैकी 27 पेशंटनं व्हॅक्सिनेशन केलेलं नव्हतं, हे दुर्भाग्य माझ्यासाठी आणि माझ्या पेशंटसाठी, जे की मला वाटतं की हे व्हॅक्सिनेशन झालं पाहिजे. त्यामुळे हे काही पार्ट आपल्या हातात आहेत, काही पार्ट डॉक्टर आहेत जे ऍडमिट करतात अविनाशासारखे, जे की स्वतः मिथिलिन ब्लू सारख्या गोष्टी वापरतात, त्यांचं शुगर कंट्रोल करतात वेळेस, त्यांचं न्यूट्रोपिनिया म्हणजे व्हाईट ब्लड सेल काउंट व्यवस्थित करतात, सीरीजी काउंट व्यवस्थित करतात. कारण ह्या गोष्टी कॉम्प्लिमेंटरी जरी असल्या तरी ह्याची काळजी घेतलीच पाहिजे. थँक्यू सर्वांनी मला चान्स दिल्याबद्दल बोलण्यासाठी, मी करण्यासाठी धन्यवाद. काही अडचण असल्यास मला तुम्ही विचारू शकता. थँक्यू अविनाश सर, थँक्यू जगताप सर. धन्यवाद माळकुंज सर, यु आर गिवन एन एलॅबोरेट अँड अ डिटेल प्रेझेंटेशन फॉर म्युकर मायकोसिस. And we have seen a lot of cases that you have done very nicely treated patients, because mucormycosis has a quite good mortality in this thing. When the patient has an extensive disease, patient may have a mortality, and up to 30-80% of, it's a wide range, even 30-80% of patients go in mortality. So in such a tough case and a tough disease, you are doing a very hard job and very good job. We congratulate you and thank you for your presentation. Can you just stop sharing your screen? जस्ट पुढील पार्ट ट्रीटमेंट पार्ट आहे, थोडस शॉर्ट मध्ये घेतो. धर्माधिकारी सरांनी आणि माळकुंजे सरांनी बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे, तर एक शॉर्ट मध्ये मी घेतो फक्त. जस्ट म्युकरमायकोसिस इज अ डिफिकल्ट अँड अ रेअर डिसीज, अ रेअर एंटिटी. कोविडच्या अगोदर रेअर डिसीज होता, रेअर म्हणजे एकदम दुर्मिळ डिसीज होता. तर आपण जगावर पाहू शकता असा नकाशावर, आता हा नकाशा टुडे, दिस मॅप इज चेंज्ड, टोटली चेंज्ड, बिकॉज दिस इज प्री कोविड मॅप ऑफ our mucormycosis. Today's map we don't know, there is no data yet published ki kiti cases hota hai, kai cases hota hai, today's map we don't know, pan ha pre covid era madla map ahe. Sagle jagat sagli kade ki hi cases sapadla jaycha, sagli kade sapadaycha, je India madhe sudha, even US madhe sudha density of cases is more than India and US, tar he sagli kade sapadla jaycha. Pan yache rare manje प्रोबॅबिलिटी अँड प्रिव्हॅलन्स खूप कमी होतं, त्यामुळे ऑल ओव्हर द वर्ल्ड कुठं प्रॉपर गाईडलाईन्स नव्हते ट्रीटमेंटचे. देर वेर नो प्रॉपर गाईडलाईन्स फॉर म्युकरमायकोसिस ट्रीटमेंट. इट वॉज अ रॅन्डम गाईडलाईन, सम पेपर पब्लिश्ड इन US, सम पेपर पब्लिश्ड इन इंडिया, सम पेपर इन चायना, ऑस्ट्रेलियन पेपर्स होते काही. तर इट वॉज अ म्हणजे डाटा खूप वेग डाटा होता, डिस्पर्स डाटा होता, आणि प्रॉपर गाईडलाईन्स नव्हते. म्हणून एक युरोपियन असोसिएशननी 30 कंट्रीज मधले
1700 कन्सल्टंट्सला कॉन्टॅक्ट करून ऑलमोस्ट त्यांनी एक ग्लोबल गाईडलाईन्स फॉर म्युकर मॅनेजमेंट प्री कोविडमध्ये कोविडच्या अगोदर 2017 एक टीम बनवून त्यांनी एक गाईडलाईन्स तयार केले. दीज गाईडलाईन्स आर कन्सिडर्ड एज गोल्ड स्टँडर्ड गाईडलाईन्स फॉर म्युकर मायकोसिस मॅनेजमेंट राईट नाव. म्हणजे जगातले सध्या सर्व लोक ऑलमोस्ट सर्व लोक हेच गाईडलाईन्स सध्या फॉलो करत आहेत. तर हे एक ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आहे. बुरशी हे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आहे. ऑपॉर्च्युनिस्टिक संधी साधू आहे. संधी साधू आहे म्हणजे आपले चपातीचा तुकडा एखादं खराब फळ पडून राहिलं आपण त्याकडे लक्ष नाही दिलं त्याला संधी मिळते. हे संधी साधू आहे. मग संधी कसली संधी मिळते त्याला इम्युनिटी कमी झाल्यानंतरची होणारी संधी. आपली इम्युनिटी कमी झाली ती संधी साधूपणा फंगाय करणार. इतक्या दिवसापर्यंत ऍस्परजिलस नावाचा फंगस खूप जास्त संधी साधूपणा करायचा त्याला ऑपॉर्च्युनिटी जास्त मिळायची. म्युकरला तो ओव्हरटेक करायचा आणि तो जास्त ग्रो व्हायचा त्याचे इन्फेक्शन जास्त प्रमाणात व्हायचे. पण अशात कोविडमुळे होणाऱ्या कोविड नंतर किंवा पोस्ट कोविड एरामध्ये म्युकरच्या केसेस जास्त वाढू लागलेल्या आहेत. तर म्युकर इज मोर प्रिव्हॅलंट देन ऍस्परजिलोसिस इन पोस्ट कोविड पेशंट्स. पोस्ट कोविड म्युकोमायकोसिस इज आता राजीव सोमन इज वॉज आवर इंडियन ऑथर. ही वॉज पार्ट ऑफ ग्लोबल म्युकर मॅनेजमेंट गाईडलाईन्स प्रोटोकॉल मध्ये ते पार्ट होते. ते स्वतः म्हणले रिकव्हरी फ्राईंग पॅन मधून म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं झालं हे कोविड. आफ्टर कोविड पूर्ण परिवार कोविडने ग्रासलेला असतो कधी कधी. त्यातल्या एखाद्या पेशंटला म्युकर झालेला असतो. इतकं खर्चिक झालेलं असतं कोविड झाल्यानंतर. पूर्ण परिवाराची ट्रीटमेंट झालेली असती. अतिशय मेंटल ट्रॉमा सायकोलॉजिकल ट्रॉमा मधून परिवार जात असतो. त्यात एका पेशंटला जर म्युकर झालं तर परिवार कोलॅप्स होतो. तर त्यानंतर इकॉनॉमिक बर्डन सायकोलॉजिकल बर्डन अँड स्ट्रेस लेवल ऑफ परिवार खूप जास्त आहे आपल्या कम्युनिटीवर. म्हणजे जरी केसेस फार कमी असतील म्युकरच्या सगळ्या पेशंट्सला नाही होत नाही. 0.1 or 0.2% ऑफ कोविड पेशंट्स आर गेटिंग म्युकर असं नाही की 5 and 10% नाही आहे असं बॅलन्स. खूप कमी पर्सेंटेज होतंय पण ते सुद्धा खूप स्ट्रेस लेवल कम्युनिटीमध्ये वाढवून चाललेली आहे. आजच्याच ओपीडीमध्ये मी 10 to 12 पेशंट असे बघितले जे पोस्ट कोविड आहेत आणि मला म्युकर तर नाही ना डॉक्टर म्हणून दाखवायला आलेले होते. तर त्यांना स्क्रीनिंग करणं त्यांचे क्वेश्चनियर करणं एक्झामिन करणं काउन्सिलिंग करणं हा आजचा मेन पार्ट आपला क्लिनिशियन्सचा आणि ओपीडी लेवलचा बनत चाललेला आहे. प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स तर सगळे डिस्कस केलेलेच आहेत माळकुंजे सरांनी धर्माधिकारी सरांनी. प्रोलॉंग आयसीयू स्टे हे एक मला सांगायचं होतं की काही कोविड पेशंट्समध्ये 20 days, 30 days, 40 days, 60 days पर्यंत पेशंट्स किंवा त्यापेक्षा जास्त पेशंट्स आयसीयू मध्ये राहतात. इज वन ऑफ द पॉझिटिव्ह फॅक्टर. जितका जास्त दिवस आयसीयू मध्ये राहाल व्हेंटिलेटर्सवर एक्सपोज व्हाल O2 एक्सपोज व्हाल लॉट ऑफ अँटीबायोटिक्स विल बी पंप्ड आउट आणि सगळं एवढं झाल्यानंतर एक्सपोजर टू म्युकर जास्त होतं आणि इम्युनिटी पण कमी होते. लॉंग स्टे मध्ये लॉंग आयसीयू स्टे मध्ये पेशंटचं वेट लॉस होतं. पेशंटचं इम्युनिटी कमी होते. सायकोलॉजिकल ब्रेकडाऊन होतं. न्यूट्रिशन प्रॉपर होऊ शकत नाही त्यामुळे आणखी इम्युनिटी कमी होऊन मग हे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन संधी साधू बुरशी परत येऊन जाते. आता नवीन याच्यामध्ये थोड्याशा स्टडीज मध्ये एक्सेसिव्ह झिंक यूज. आता ऑलमोस्ट एव्हरी कोविड पेशंट इज गेटिंग ऍटलीस्ट 50 milligram बीडी ऑफ झिंक. ऑलमोस्ट आय विल से 110% पेशंट आर गेटिंग. ज्या लोकांना थोडेशा कोविडचे सिमटम आहेत पण कोविड नाही अशाही लोकांना झिंक दिलं जाते सध्या. म्हणून मी मोर देन 100% म्हणलो. तर 110% पेशंटला जर झिंक मिळत जाते तर इट दे आर कन्सिडरिंग वेदर झिंक इज अ कॉज ऑफ म्युकर मायकोसिस. नो पब्लिकेशन इज देअर येट. काही अजून त्यावर स्टडी चालू आहेत. त्यावर फक्त रिसर्च चालू आहे. आपण ठामपणे सांगू शकत नाही की झिंक इज अ कॉज ऑफ म्युकर मायकोसिस. त्याही पलीकडे ज्यावेळेस लॉंग टर्म पेशंट आयसीयू मध्ये असतात त्यावेळेस काही अँटीफंगल ड्रग्स वापरण्याची गरज रेग्युलरली वापरली जातात. हे आयसीयू मध्ये 10 days, 15 days वर पेशंट आयसीयू स्टे व्हेंटिलेटर स्टे किंवा लॉंग स्टँडिंग डायबिटिक कॅन्सर पेशंट्स आहेत ट्रान्सप्लांट झालेले पेशंट्स आहेत किडनी फेल्युअरचे जे पेशंट्स आहेत ज्यांची ऑलरेडी इम्युनिटी कमी होते यांच्यामध्ये थोड्या आजारात सुद्धा आपल्याला अँटीफंगल ड्रग्स वापरू लागतो. मग काय जे मोस्ट कॉमन फंगस आहे ते ऍस्परजिलस आहे. म्हणून सर्व डॉक्टर्स ऑलमोस्ट ऍस्परजिलस साठी ट्रीटमेंट म्हणून व्हेरिकोनॅझोल किंवा असे काही अँटीफंगल ड्रग्स वापरले जातात.
ते वापरणे सुद्धा ऍस्परजिलस कमी झाल्यानंतर सुद्धा म्युकर होण्याची शक्यता आहे असं एक वन ऑफ द पेपर मध्ये आलेलं आहे. त्याबद्दलही रिसर्च चालू आहे ठामपणे अजून तेही आपण सांगू शकत नाहीये. हॉलमार्क ऑफ हे तर सांगितलेलं आहे माळकुंजे सरांनी की कसं एक एखादा नाकातलं एखादा अवयव त्याला रक्त पुरवठा बंद होतो तिथं बुरशी जाते त्याला रक्त पुरवठा बंद होतो हळूहळू तो अवयव मरायला लागतो. हा अवयव मेला की तो काळा पडतो. काळा पडला की ती ब्लॅक फंगस म्हणून प्रेझेंट होते. तिथं इन्फॅक्शन नेक्रोसिस इन्फॅक्शन देन लिक्विड लिक्विफिकेशन किंवा असं जे काही झालं तर ते दॅट इज अ ब्लॅक फंगस इज कॉज्ड नेम ब्लॅक फंगस कम्स टू म्युकर बिकॉज ऑफ द टिश्यू डॅमेज टिश्यूचा कलरमुळे त्याला ब्लॅक फंगस नाव आलेलं. फंगस काय ब्लॅक नाहीये त्याला त्याच्या इन्फेक्शनमुळे जो टिश्यू ब्लॅक बनतो इन्फॅक्शनमुळे त्याच्यामुळे हे नाव आलेलं आहे ब्लॅक फंगस. डायबिटिक अँड म्युकर मध्ये काय कशामुळे डायबिटीज मध्ये होतं डायबिटिक किटोसिडोसिस खास करून डायबिटी रिसेंटली वी हॅड वन पेशंट विथ सिव्हिअर डायबिटिक किटोसिडोसिस अँड कोविड सिव्हिअर कोविड अँड शी सकम. सो डायबिटिक किटोसिडोसिस इटसेल्फ इज लाईफ थ्रेटनिंग डिसीज इटसेल्फ इज लाईफ थ्रेटनिंग डिसीज. त्यासोबत जर कोविड असेल तर इट इज म्हणजे खूपच अवघड कंडिशन क्रिटिकल कंडिशन. अँड ऑन टॉप ऑफ दॅट इफ दॅट पेशंट गेट्स म्युकर then you can't imagine what pain that patient will go with. Corticosteroids and mucor he relationship banla challe suruvati pasun java mucor chi first case sapadli geli tevha because of excessive use of corticosteroids mucor is coming excessive use of corticosteroid mucor is coming. So lot of physicians have reduced use of corticosteroids. आमचं काही दिवसांपूर्वीच आत्राम सर आमचं माने सरांचं डिस्कशन झालं की वी शुड ऑल्सो क्वाईट आम्ही सुद्धा खूप आमचं स्टार्टिंगच्या मागच्या वेव पेक्षा किंवा मध्ये मधल्या काळांमध्ये दोन वेवच्या मधल्या काळांमध्ये जो कॉर्टिकोस्टोरॉइड बद्दलचे पेपर्स येत होते त्या अनुषंगाने आम्ही कोविड पेशंट्सला स्टेरॉइड्स वापरत होतो. पण लवकर टेपर करून लवकर स्टॉप करणं कॉर्टिकोस्टोरॉइड्स तितकंच इम्पॉर्टंट आहे असं आमच्या आम्ही डिस्कस करून आम्ही सुद्धा आमचे प्रोटोकॉल तालुक्यातल्या तालुक्यात आपले प्रोटोकॉल्स आम्ही अपडेट करून बदल करत आहोत. तर होस्ट डिफेन्स स्वतःचा पेशंटचं स्वतःची इम्युनिटी तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढं आपले ड्रग्स इम्पॉर्टंट आहे. आता माळकुंजे सर म्हणल्याप्रमाणे मोस्ट इम्पॉर्टंट प्रिडिस्पोजिंग फॅक्टर इज कोविड राईट नाऊ म्युकर मायकोसिस. डायबिटीज आहे पेशंटला किडनी डिसीज आहे एव्हरीथिंग आहे. आपण सगळं पाहिलं की डायबिटीज आणि ट्रान्सप्लांटचा पेशंट सुद्धा कोविडमधनं बरा झाला. डायबिटीज अँड कोविड अँड कॅन्सरचा पेशंट सुद्धा माझ्याकडे ब्रेस्ट सीए ब्रेस्टचा एक पेशंट होता ती सुद्धा विदाऊट एनी हार्म्स बरी झाली. सो लॉट ऑफ पेशंट्स आर कमिंग आउट ऑफ कोविड बट कोविड इज आय थिंक द मेजर प्रिडिस्पोजिंग फॅक्टर फॉर म्युकर मायकोसिस. आता नवीन स्ट्रेन्स जो आहे नवीन स्ट्रेन जो आला आहे आता जॉग्राफिक नेम वापरायचं नाही म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणते पण इंडियन स्ट्रेन आंध्र प्रदेश स्ट्रेन सो लॉट ऑफ कॅनेडियन स्ट्रेन ब्राझिलियन स्ट्रेन हे जे आहेत हे स्ट्रेन्स जे आहेत ते स्ट्रेन्स चेंज ऑफ स्ट्रेन इज कॉजिंग मोर डॅमेज टू द इम्युनिटी ऑफ द पेशंट. इम्युनिटीला डॅमेज जास्त करत आहे आणि त्यामुळेच कदाचित हे अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन इन्क्रीज होत आहे. तर चेंज ऑफ स्ट्रेन जे आहे ते खूप डेंजर आहे. पुढे येणारे स्ट्रेन्स कसे असतील हे पण नाही आपण सांगू शकतो आणि अजून कुठले अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन यासोबत येतील का याचंही आपल्याला काही भान नाही. क्लिनिकल क्रायटेरिया तर सांगितलेले आहेत कुठल्या कुठल्या पेशंट्समध्ये कुठले कॉमन आहे तर डायबिटीज मध्ये रायनो सेरेब्रल विच इज अ मोर कॉमन. न्यूट्रोपेनियामध्ये पल्मोनरी डिसेमिनेशन होऊ शकतात किंवा किडनी फेल्युअर लॉंग टर्म किडनी फेल्युअर किंवा किडनी ट्रान्सप्लांट पेशंट्स मधले किडनी मध्ये झालेला जो म्युकर आहे याचे सगळ्यात जास्त पेपर इंडियामधून पब्लिश केले गेले होते. सगळ्यात जास्त रेनल म्युकर मायकोसिसचे सगळ्यात जास्त पेपर इंडियामधून पब्लिश केले गेले होते. पण प्रेझेंटली पोस्ट कोविड एरामध्ये रेनल म्युकर मायकोसिस सुद्धा कमी आढळते. पण रेनल म्युकर मायकोसिस इज प्रेझेंट. गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्युकर मायकोसिस म्हणजे आतड्यांना म्युकर मायकोसिस होणार वर काहीच नाही पण आतड्यांना म्युकर मायकोसिस झाले. मग अशा वेळेस पेशंटचं पोट फुगणे पोट परफोरेशन होणे आतडे फुटणे किंवा आतड्याला पीळ पडणे अशा प्रकारचे जसे टायफॉइड मध्ये वगैरे होतं अशा प्रकारचे सुद्धा आजार त्यासोबत उद्भवू शकतात. तर हे एक जनरल सिम्प्टम्स काय काय असतात आपल्याला माहितीच आहेत. पेन फीवर हेडेक कॉफिंग इन्क्रीज इन ब्रेथलेसनेस म्हणजे नॉर्मल पेशंटला दम लागतो कोविडमध्ये त्याचा जर दम लागण्याचा प्रकार अचानकपणे वाढला किंवा दोन तीन दिवसात तो वाढत चालला तर त्याच्यामध्ये म्युकर आपल्याला सस्पेक्ट केलं पाहिजे. म्हणजे हा पेशंट्स 15 दिवस 20 दिवस 1 महिन्याच्या वर आयसीयू मध्ये राहतात आणि डिस्निया वाढत चालले तर आपल्याला म्युकर सस्पेक्ट केलं पाहिजे.
आता फर्स्ट हे स्किनचं म्युकर आहे, डोळ्याचं म्युकर आहे, हे डोळ्याचं म्युकर आहे, हा आपला पॅलेटचा म्युकर आहे, ओरल कॅव्हिटी मधला म्युकर आहे. इथे आपण पाहू शकतो की ओरल कॅव्हिटी मध्ये आपला हार्ट आपली टाळू असते ते दोन प्रकारे बनले असते. एक आपला टाळूचा कडक भाग असतो आणि दुसरा असतो तो टाळूचा सॉफ्ट भाग असतो. कडक भाग म्हणजे बोनी पॅलेट आणि सॉफ्ट भाग म्हणजे मस्क्युलर सॉफ्ट पॅलेट. तर ते बोनी पॅलेट हार्ड पॅलेट जो असतो त्यावेळी जर असा काळा चट्टा पडायला दिसत असेल, प्रत्येक पेशंटची पोस्ट कोविडमध्ये टाळू तपासणे, नेझल कॅव्हिटी तपासणे अत्यंत महत्वाचं आहे. जर आपल्याला हेडेक म्हणून पेशंट येतो, नेझल ब्लॉक म्हणून पेशंट होतोय, कानामध्ये नाकामध्ये दुखते म्हणून पेशंट येतोय, किंवा डोळ्यामध्ये दुखते म्हणून पेशंट येतोय, तर डोळे नाक टाळू नाकाची नेझल कॅव्हिटी हे प्रिलिमरी तपासणे ओपीडी बेसिसवर अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे डिफिकल्ट आहे मास्क काढून पेशंटचं जवळ जाऊन तपासणे डिफिकल्ट आहे, बट स्टील वी हॅव टू डू. इट इज धंदा आहे पर धंदा आहे म्हणल्यासारखं आपल्याला करावंच लागतं. काही इट इज अ बॅड असं काही बॅड म्हणून चालणार नाही. आपल्याला वी हॅव टू डू दॅट. पॅलेटल लिजन्स आर व्हेरी कॉमन. पॅलेटल लिजन्स रेड ब्लॅक टूथचे पॅलेटल आणि हे खूप कॉमन आहेत, खूप कॉमन आहेत आणि खूप लवकर आपल्याला याच्यावर लगेच लक्षात येईल की आपल्याला हे दिस इज अ केस ऑफ म्युकरमायकोसिस. सीटी स्कॅनवर तर सापडेलच, पल्मोनरी किंवा ब्रेन मध्ये तर सापडेलच, प्रोग्रेशन कसं होतं ते पण सापडेलच. दीज आर मायक्रोस्कोपी अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी अँड फ्लोरोसंट मायक्रोस्कोपी वरचे पिक्चर्स आहेत. मग काय क्रिटिकली काय इरॅडिकेशन साठी, इरॅडिकेशन म्हणजे पूर्ण मिटवण्यासाठी एखाद्या पेशंट मधून काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा रॅपिड डायग्नोसिस केलं पाहिजे, अंडरलाईंग प्रिडिस्पोजिंग फॅक्टर जे काय शुगर वगैरे कंट्रोल केली पाहिजे, न्यूट्रोपेनिया ट्रीट केलं पाहिजे, रिनल फेल्युअर असेल तर ट्रीट केलं पाहिजे, ट्रान्सप्लांट वर असेल किंवा डिसीज मॉडिफाईंग ड्रग्स वर असेल, इम्युनिटी जी आपली कमी करतात जसे की रोमॅटोइड किंवा एसएलई किंवा असे कनेक्टिव्हिटी डिसऑर्डर्स म्हणून आजार असतात त्यांच्यामध्ये आपली रोग प्रतिबंधक शक्ती थोडीशी कमी ठेवण्यासाठी तिथं स्टेरॉइड किंवा डिसीज मॉडिफाईंग ड्रग्स दिले जातात. तर अशा ड्रग्सला चे डोस अल्टरेशन करणे हे करणं अत्यंत महत्वाचं आहे. अंडरलाईंग प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्स अंडरलाईंग कोमॉर्बिडिटीज शुड बी ट्रीटेड अलॉंग विथ दी ट्रीटमेंट ऑफ दी म्युकर आणि अँटीफंगल ड्रग्स देणे. अर्ली डायग्नोसिसला तर जसं माळगुजन सरांनी सांगितलं, नेझल स्वॅब कलेक्ट करून स्वॅब म्हणतो नेझल स्क्रॅपिंग्स कलेक्ट करून ईएनटी डॉक्टर्स कडनं आपलं कन्सल्टेशन करून किंवा डेंटल डेंटिस्ट कडनं कन्सल्टेशन करून सॅम्पल्स पाठवून केओएच माउंट्सवर आपण डायग्नोसिस करू शकतो. आणि त्याही पलीकडे आपण मग पोस्ट इंट्राऑप आपण ज्यावेळेस टिश्यू काढून घेतो, ज्यावेळेस पार्ट काढला जातो त्याचं पण आपल्याला हिस्टोपॅथॉलॉजी किंवा त्याचं पण कल्चर्स हे सगळं करून आपल्याला डायग्नोसिस करू शकतो. मग काय काय नाही करायचं तर आहे शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची, कोविड होण्यापासून वाचवायचं पहिल्यांदा, कोविड होण्यापासून वाचवायचं आणि स्ट्रिक्ट मास्क यूज ऑफ मास्क इवन ऍट होम. पोस्ट कोविड पेशंट्सला इवन ऍट होम मास्क वापरा हे एक आपण सल्ला दिला पाहिजे. सध्या जे पेशंट सिरियसली इल होते किंवा जे पेशंट्सला ऑक्सिजन रिक्वायरमेंट होती किंवा ज्या पेशंट्सला स्टेरॉइड्स लागले होते जास्त प्रमाणात, त्या अशा पेशंट्सला सगळ्यांना आपण इवन ऍट होम दे शुड यूज मास्क या अशा प्रकारचा आपण सल्ला दिला पाहिजे. दे कॅन मिक्स आफ्टर 14 डेज कोविड इन्फेक्टिव्हिटी कमी होते पण दे कॅन मिक्स विथ द फॅमिली, पण ते मिक्स होऊन सुद्धा ते मास्क वापरणे अत्यंत गरजेचं आहे आपण सांगितलं पाहिजे. आता ह्युमिडिफायर मध्ये ऑक्सिजन चा एक इश्यू मध्ये आलेला होता, यूज ऑफ स्टराईल वॉटर डिस्टिल्ड वॉटर इन ह्युमिडिफाईड दॅट वी आर युझिंग, लॉट ऑफ हॉस्पिटल्स आर ऑलरेडी युझिंग दॅट. त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे होत असेल असं वाटत नाही. मोस्टली एव्हरी पेशंटला चेंज केलं जात आहे, ट्युबिंग प्रत्येक पेशंटच्या चेंज असतात, सो आय डोंट थिंक की लॉट ऑफ पीपल आर युझिंग दॅट, बट स्टील इफ दोज पीपल हु आर नॉट युझिंग वी हॅव टू युज दॅट थिंग, वी हॅव टू चेंज आवर ओ टू ह्युमिडिफायर वॉटर डेली रेग्युलरली इवन फॉर द सेम पेशंट. अँड प्रॉबॅब्ली जर आपल्याला एव्हरी पेशंटला जर आपण वॉश करून ह्युमिडिफायर वापरता आलं तर दॅट विल बी अ बेटर ऑप्शन. डोंट्स तर नेझल ब्लॉक आता फिजिशियनसाठी डो आपल्या जनरल प्रॅक्टिशनरसाठी काय काय नाही करायचं ते सांगतो मी. तर कुठलेही सिमटम दुर्लक्ष किंवा ह्याच्यात नाही घ्यायचं, हलक्यात नाही घ्यायचं. कुठलंही नेझल ब्लॉकेज, पेन इन सायनसेस, हेडेक और साधी सर्दी सुद्धा, इवन पोस्ट कोविड पेशंट्स मध्ये फीवर येत असेल तर वी हॅव टू चेक अँड एव्हरीथिंग अँड वी हॅव टू स्क्रीन देम फॉर द म्युकर.
टीम अप्रोच इज रिक्वायर्ड. मायक्रोबायोलॉजिस्ट, फिजिशियन्स, इंटेन्सिव्हिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, ईएनटी, मॅक्सिलोफेशियल सर्जन, डेंटिस्ट, सगळे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, या सगळ्यांचं एक टीम अप्रोच गरजेचं आहे. आता ड्रग्ज वापरतात तर अँपोटेरिसिन इज द बेसिक ड्रग. अँपोटेरिसिन इज द बेसिक ड्रग. कधी वापरायचा हा ड्रग? तर जेव्हा आपल्याला कन्फर्म झालं, कन्फर्म ऍज सून ऍज वी गेट अ कन्फर्मेशन ऑफ म्युकर, ऍज सून ऍज वी गेट अ कन्फर्मेशन ऑफ फंगाय, फिलामेंटस फंगाय, फिलामेंटस फंगाय. आता फिलामेंटस फंगाय, ऍस्परजिलस पण फिलामेंटस फंगाय, म्युकर पण फिलामेंटस फंगाय. ऍस्परजिलसचा अँगल अक्यूट असतो, याचा 90 degree ऑप्टूस असतो, याचा हायफी मोठा असतं, त्याचा हायफी छोटा असतो, हे सगळे मायक्रोबायोलॉजिकल डिफरन्सेस आहेत. पण फिलामेंटस फंगाय सापडला, त्याचं डिफरन्शिएशन मायक्रोबायोलॉजिस्ट करतील लेटर ऑन, त्याच वेळेला इमिडिएटली आपल्याला अँपोटेरिसिन चालू करून द्यायचं आहे. जरी ऍस्परजिलस असेल तरी, लेटर ऑन जरी आपल्याला म्युकर नाही सापडलं, ऍस्परजिलस सापडलं, तरी अँपोटेरिसिन ऍस्परजिलसला सुद्धा उपयोगी पडतं. लेटर ऑन यू कॅन चेंज युअर ट्रीटमेंट, बट ऍज अर्ली ऍज पॉसिबल यू कॅन, वी हॅव टू स्टार्ट अँपोटेरिसिन. आज जर अँपोटेरिसिनची कमी होत असेल, लायपोझोमल अँपोटेरिसिनची कमी होत असेल, कन्व्हेन्शनल अँपोटेरिसिन वापरू शकतो आपण. पण कन्व्हेन्शनल अँपोटेरिसिनचे जास्त साईड इफेक्ट्स आहेत, म्हणून रेकमेंडेशन कन्व्हेन्शनल अँपोटेरिसिन बद्दल कमी आहे. रिनल फेल्युअर किंवा हेपाटोटॉक्सिसिटी किंवा इवन सीझर्स म्हणजे फिट येणे असा प्रकार सापडतो, म्हणून ते कमी वापरले जाते. जर हे नाही, फर्स्ट दोन ड्रग्ज आपल्याला नाही सापडले, तर आपल्याकडे काय पर्याय उरतो? आय व्ही पोसाकोनेझोल वापरला पाहिजे. हेच ऑर्डर मेन्शन केलेलं आहे ग्लोबल गाईडलाईन्स मध्ये सुद्धा, म्हणूनच मी हे ऑर्डर असं ठेवलेली आहे. आणि परवाच्या स्टेट टास्क फोर्सच्या म्युकर बद्दलच्या मीटिंग मध्ये सुद्धा असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ महाराष्ट्र त्यांच्या मीटिंग मध्ये सुद्धा हीच ऑर्डर त्यांनी सांगितली, सुचवलेली आहे. तर आय व्ही पोसाकोनेझोल जर मिळत असेल, अवेलेबल असेल, तर ते वापरायचं. नाहीच मिळालं आय व्ही तर टॅबलेट पोसाकोनेझोल वापरायचं, नाहीच मिळालं तर इंजेक्शन इसावाकोनेझोल वापरायचं, नाही मिळालं तर टॅबलेट इसावाकोनेझोल. तर हे ऑर्डर आहे, दिस वी हॅव फॉलो. अदर ड्रग्स आहेत कॅस्पोफंगिन आणि डेस्फॉरॉक्सिन, याबद्दल मला जास्त माहिती नाही आहे, मी वापरलेलं किंवा कोणी पाहिलेलं नाही. अँपोटेरिसिन कसं द्यायचं? आय व्ही फ्लुइड्स वगैरे द्यायचं अगोदर, हायड्रेशन व्यवस्थित करायचं आणि 5 to 10 milligram डोसमध्ये द्यायचं. वेन टू स्टार्ट ड्रग, इट इज द अर्लिएस्ट टू, ऍज अर्ली एज पॉसिबल, ऍज सून एज द डायग्नोसिस शुअर बाय क्लिनिकल, मायक्रोबायोलॉजिकल अँड रेडिओलॉजिकल टुगेदर फाइंडिंग्स. डू नॉट वेट फॉर हिस्टोपॅथॉलॉजी, म्हणजे पेशंटचं ऑपरेशन करून तो टिश्यू आपण पाठवू, मग त्यात जर म्युकर सापडलं तर आपण औषध चालू करू, असं नाही करायचं. आपल्याला ताबडतोब मायक्रोबायोलॉजी, सिम्पल मायक्रोबायोलॉजी केव्हा नंतर एक सिम्पल टिश्यू मायक्रोबायोलॉजी झाली तर त्यावर सुद्धा आपण अँपोटेरिसिन चालू केलं पाहिजे. कल्चर जर आपण फंगल कल्चर केलं तर कल्चर कॅन बी निगेटिव्ह इन मेनी केसेस. एक पीसीआर अप्रोच एक म्हणत होते, पीसीआर म्हणजे पीसीआर टेस्ट, जसे आरटीपीसीआर असतं आपलं कोविडचं, तसं पीसीआर टेस्ट, पण ती फॅसिलिटी बऱ्या ठिकाणी अव्हेलेबल नाही आहे, थोडंसं कॉस्टली पण आहे, डिलेड रेस्पॉन्स पण आहे, आणि वेट पण नाही करू शकत आपण पीसीआरचा, आणि नॉन रिलायबल आहे. ऍस्परजिलस आणि फंगस मध्ये कसं डिफरन्शिएशन करायचं? दिस इज द चार्ट फॉर ट्रीटमेंट प्रोटोकॉल कसं द्यायचं, जर कुणाला पाहिजे असेल तर मी शेअर करेन त्यांसोबत. हे ग्लोबल गाईडलाईन्स मध्ये लायपोसोमल आधी अँपोटेरिसिन, देन दे हॅव सेड व्हॉट एव्हर इज ब्ल्यू इज स्ट्रॉंग रेकमेंडेशन, व्हॉट एव्हर इज फेंट ऑरेंज ऑर दिस इज वीक रेकमेंडेशन, अँड व्हॉट एव्हर इज पिंक इज लेस रेकमेंडेड. तर असं व्हॉट एव्हर इज ब्ल्यू इज स्ट्रॉंग रेकमेंडेशन ग्लोबल गाईडलाईन्स मध्ये आहेत त्या पोसाकोनेझोल आणि ड्रग्ज मधलं. हाऊ लॉंग टू ट्रीट, किती दिवस द्यायचं पण औषध, पेशंट किती दिवस खर्च सहन करायचा आणि किती दिवस हे करायचं? 7,000 rupees अँपोटेरिसिन आहे, 5,000 rupees अँपोटेरिसिन आहे, रोज लागतंय, किती दिवस द्यायचं? 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे. तर जोपर्यंत पेशंटचे सगळा टिश्यू क्लिअर अँड फ्रेश सबसिक्वेंट सेटिंग्स मध्ये सापडत नाही आपल्याला, म्युकरची पूर्ण खात्रीपूर्वक म्युकर नाही आहे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपल्याला अँपोटेरिसिन द्यावाच लागतो. धर्माधिकारी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फेस म्हणजे फंक्शनल एंडोस्कोपी करून आपल्याला सायनसची जी सर्जरी आहे ते कधी कधी पेशंट्सला रोज करायला लागते, रोज किंवा एक दिवसाआड सुद्धा करायला लागू शकते. तर ते पेशंट समजा खूप जास्त टिश्यू असेल आणि वाटलं आपल्याला की परत ते डॅमेज झाले, परत एंडोस्कोप टाकून परत सर्जरी करायला, मल्टिपल सर्जरीज आपल्याला करत राहावं लागते जोपर्यंत पूर्ण फ्रेश टिश्यू आपल्याला सापडत नाही. तो मल्टिपल सर्जरीज वी हॅव टू गो अंटिल ऑल दी म्युकर इज वी हॅव कन्फर्म, वी आर शुअर दॅट
all the mucor is gone from the body. And त्यानंतर मग post post operative rehabilitation हे एक very important part आहे. एक just एक मी एकच सांगतो. This is a kid who had a type 1 diabetes operated मुंबई मधले कुठला तरी आहे हे. तर he was operated and you can see there is no nasal bone. Whole of the nose of the patient is damaged. पूर्ण नाक एक लहान दोन वर्षाच्या बाळाचं नाक काढून टाकावं लागलं. डिसफिगरमेंट झालेलं आहे आणि हे आयुष्यभरासाठी राहणार आहे. म्युकर झालंय आयुष्यभरासाठी राहणार आहे डॅमेज्ड. त्यासाठी काहीच करू शकत नाही एक फक्त स्पेक्टॅकल विथ नोज देण्याशिवाय. तर रिहॅबिलिटेशन सुद्धा म्हणजे दिस म्युकर इज क्वाईट डॅमेजिंग. चेहऱ्याचं फेसचं डिसफिगरमेंट झाल्यानंतर ते सुद्धा रिपेअर करणं खूप काळ आपल्याला त्यासाठी द्यावा लागतो आणि खर्चिक पण आहे. So this is very means what you say serious issue. We have to take it seriously and we have to means scrutinize each and every suspected patient, refer it to ENT surgeons as early as possible and dental surgeons and get them evaluated for. Okay, not everything is lost, but war is still going on. Apan ladto hai ajun ani apan jinku 100% yache mala khati. Thank you. Thank you, Ayana sir. Very good presentation. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. काही ऍड करायचं असेल तर आदाम सरांना सर काही राहिलं असेल तर एक ऍड करता येईल. तर एक 2 मिनिट सर बोलत असतील. प्लीज अनम्यूट करा. हा डॉक्टर बालगीर. हा सर. प्रेझेंटेशन केलेलं आहे. माझं इट इज मेनली रिलेटेड विथ द न्यू स्ट्रेन ऑफ द व्हायरस अँड सेकंडली मे बी विथ स्टेरॉइड्स. बट मला वाटतं मागच्या वेळेस पण आपण स्टेरॉइड वापरत होतो, आताही वापरतो. आपल्याला दिसले नाही केसेस आणि आता एक व्हेरी कॉस्टली व्हेरी टाइम कन्झ्युमिंग and it is beyond our reach common man's. Yes sir. Kata kara charula tari evda kharcha karu shaknar nahiye. What is pahili gosht prevention covid sathi karayla pahije. Amdar sahib ahet aplya sobat. Mi asa suggest karen ki vaccination var bhar dya. Covid honaras nahi. Lokancha health education kara. Mask vaparne, social distancing, sanitization he kara. Apan treatment jar baghayla gelo mucormycosis chi ti kharokharch apla avakyat nahi. Apan taluka level la kaam kartoy. ह्या सगळी टीम अप्रोच आणि सगळं रिहॅबिलिटेशन हे बियॉन्ड कंट्रोल आहे, बियॉन्ड अवर रीच आहे. माझं एकच म्हणणं आहे आणि आपल्या बांधवांना सांगणं आहे की स्टेरॉइड शक्यतो कमी वापरा. एक माझं प्रिन्सिपल आहे, नो हायपॉक्सिया नो स्टेरॉइड इन कोविड पेशंट. इफ यू आर स्टार्ट स्टेरॉइड बिफोर हायपॉक्सिया आय थिंक इट इज नॉट इंडिकेटेड. गाईडलाईन्स मध्ये पण असं म्हटलेलं आहे की पाहिजे. राहिला ट्रीटमेंट वापर म्युकरमायकोसिस तुम्ही सविस्तर सांगितलेलंच आहे. ड्रग्स सगळी कॉस्टली आहेत, नॉट अवेलेबल आहेत, बियॉन्ड आहेत. त्यामुळे तितक्या खोलात जाण्यापेक्षा आपण प्रिव्हेंशनवर भर दिलं, मला वाटतं आपण ही लढाई जिंकत आहोत. जिंकायला थँक्यू. येस थँक्यू. डॉक्टर साहेब माझे थोडे प्रशासकीय प्रश्न होते. हॅलो ऐकू येते? हो मॅडम. हो प्रशासकीय माझं फक्त एवढंच आहे की म्युकर मायकोसिस हा संसर्गजन्य मध्ये येऊ शकतो का किंवा आहे का? नाही नाही त्याला आजार नाही. पण आपण आता आपल्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल साठी त्याला साथीच्या रोगामध्ये आपण घेतलेलं आहे. हो हो अच्छा. आणि दुसरं आहे की एव्हरी कोविड पॉझिटिव्ह पेशंट की ज्याला हॉस्पिटलायझेशन करायची गरज नाही पडलेली, घरी राहून ट्रीटमेंट घेतलीये, त्यालाही म्युकर मायकोसिस होण्याचे चान्सेस आहेत का? अशा काही केसेस सापडलेत मॅडम. येस याच्यामध्ये अशा बरेच केसेस आहेत ज्या होम ट्रीट किंवा आपल्या ट्रिपल सी किंवा याच्यामध्ये राहिलेले आहेत. असं नाही की ऍडमिट होम केअर वर सुद्धा अशाही केसेस काही सापडल्यात, पण दे आर त्यातल्या त्यात पण रेअर आहेत. म्हणजे कोविडमध्ये ऍडमिटेड पेशंट जास्त आहेत, ज्या प्रमाण यांचं जास्त आहे त्यातल्या त्यात, पण दुर्लक्ष नाही करून चालणार असं. अच्छा. आणि कोविड मधनं बरं झाल्यानंतर साधारणतः किती दिवसांनी सिम्पटम्स दिसू शकतात याचं एक काही स्टडी आहे का किंवा एक काही एव्हरेज आहे का?
एक जनरली 15 डेज टू 3 मंथ्स 3 महिने पर्यंतचे केसेस सापडलेले आहेत. 3 महिन्यानंतर सुद्धा लेटर कोविड म्युकर झालेलं सापडलेले आहेत. याबद्दल मला नाही माहिती याच्याबद्दल, जास्त वाचण्यात नाही आलेलं माझ्या काही. अच्छा, सरांना काय माहिती याच्याबद्दल? पोस्ट कोविड तर फार म्हणजे 15 दिवसानंतर सापडलेले मला तर माहिती नाही. म्हणजे 3 मंथ्स पर्यंत केसेस सापडलेले आहेत, तर त्याच्या बाकीचं माहित नाही. म्हणजे असं कधीपर्यंत होऊ शकतो ठामपर्यंत नाही सांगू शकत. आणि एखादी रुग्ण हा म्युकर मायकोसिस झालेला आहे हे कन्फर्म आपण केव्हा करतो? जोपर्यंत त्याची सर्जरी होत नाही किंवा त्याचा बायोप्सीचा रिपोर्ट येत नाही याची वाट बघतो का आपण सिम्पटम वर्णन याच्यावरनं त्याला कन्फर्म सांगू शकतो? 3 गोष्टींचा डायग्नोसिसला, कन्फर्म डायग्नोसिसला 3 गोष्टी लागतात. एक फर्स्ट क्लिनिकल सिनारिओ आणि हिस्ट्री ऑफ पेशंट, की बाबा पेशंट काय होता, पेशंट प्रीडिस्पोजिंग कोविड म्युकर साठी प्रीडिस्पोजिंग आहे का. सेकंड थिंग त्याच्या रेडिओलॉजिकल फाइंडिंग म्हणजे एक्सरे, सीटी, एमआरआय जे काय असेल. आणि थर्ड आहे जे नेझल मधून आपण जे टेस्ट करायला जे सॅम्पल पाठवतो त्याची मायक्रोस्कोपी. हा, तर या गोष्टींचे हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे जे आपण टिश्यू काढून आपण पाठवला तो हिस्टोपॅथॉलॉजी त्यात येऊ शकतं किंवा नाही पण येऊ शकत, पण मायक्रोस्कोपी हे अगदी काही दिवसात किंवा अगदी इनिशियल स्टेज मध्ये सुद्धा होऊ शकत. ओके, ठीक आहे, थँक्यू. येस सर, मला एक प्रश्न होता. हा मॅडम बोला. सर, म्युकर मायकोसिस तर संसर्गजन्य नाहीये, पण फंगल इन्फेक्शन जनरली एका घरातल्या व्यक्तीला जर असेल आणि टॉवेल वगैरे युज केले तर ते जनरली दुसऱ्या फॅमिली मेंबरला होऊ शकतो, मग तसं म्युकर मायकोसिसच्या बाबतीत आहे का? कॅन्डिडियासिस आणि म्युकर मायकोसिस हे डिफरंट गोष्टी आहेत. तुम्ही म्हणताय ते कॅन्डिडियासिस बद्दल बोलताय, टिनिया इन्फेक्शन बद्दल बोलताय, दॅट कॅन हॅपन, पण म्युकर मध्ये काय नाही. ओके ओके सर, थँक्यू. प्रत्येकाची म्युकर हे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आहे. मी म्हणलं तसं जर घरातले 4 व्यक्ती समजा असतील त्यातला एक इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहे म्हणजे त्याची रोगप्रतिबंधक शक्ती अतिशय कमी आहे, बाकीचे 3 हेल्दी आहेत, त्यांना एक्सपोज पण होईल पण त्याच्यामध्ये म्युकर होणार नाही. आणि जो इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहे फक्त त्याच्यामध्ये सिम्पटम्स आणि आजार दिसून येईल. ओके सर, थँक्यू. धर्माधिकारी सरांना काही ऍड करायचं सर? हॅलो सर. नाही सर, तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली आणि मला सुद्धा काही नवीन नवीन गोष्टी आता तुमच्याकडनं समजल्या, तर खूप छान, आभारी आहे. हॅलो. हा माने सर. बालगीर सर. हॅलो. हा सर. हा डॉक्टर राऊत बोलतो सर. माझा थोडासा मास्क विषयी प्रश्न होता. थोडस काही ठिकाणी माझ्या असं वाचण्यात आले की जे पेशंट डिस्चार्ज होतात किंवा घरी असतात, होम आयसोलेशन मध्ये असतात, मास्क बदलले जात नाहीत. एक मास्क पुन्हा पुन्हा वापरला जातो किंवा बरेच दिवस 2-2, 3-3, 4-4 दिवस मास्क धुतले जात नाही, किंवा मास्क बऱ्याचदा आपण देखील सकाळी 9 वाजता लावलेला मास्क 4-5 वाजता काढतो, डबल मास्क लावलेला असतो. तर असं काही स्टडी आहे का आपण ऐकण्यात की मास्क कंटिन्युअस लावला गेला जे काय आपले एरोसोल वगैरे साठतात किंवा जे काय सो कॉल्ड किंवा असू शकतं, एखादा प्रेडनिसिलोनवर पेशंट आहे किंवा आयसीयू मध्ये पेशंट असतो, आपला वॉर्डामध्ये पेशंट असतो, त्याला स्टेरॉइड चालू असतो, शॉर्ट कोर्स का असे ना, तर त्याच्यामुळे काही फंगल इन्फेक्शन वाढण्याचे किंवा होण्याचे काही चान्सेस असू शकतात का? याबद्दल मला नाही सांगता येणार सर काही, कारण याबद्दल काही वाचण्यात पण आलेलं नाहीये आणि काय कुठं नाहीये. शक्यतो मला असं वाटतंय मास्क लावल्यामुळे जर म्युकर होतं असं जर पब्लिश कुठं झालं तर फारच अवघड होऊन जाईल. मास्क लावल्यामुळे असं म्हणायचं नाहीये सर मला, जे बदलले जात नाहीत म्हणजे एकदा मास्क, एखादा मास्क फ्रिक्वेंटली चेंज केले पाहिजे असं ते तर शुअर आहे सर. फ्रिक्वेंटली म्हणूनच डिस्पोजेबल मास्क वापरणे अत्यंत गरजेचं आहे, म्हणूनच डिस्पोजेबल मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. बागीर सर, काय विचारायचं सर? आता बऱ्यापैकी पेशंट आपल्याकडे आयसीयू मध्ये वगैरे असतात. हा सर. आणि ते ऑन ट्रीटमेंट असतात, त्यांना व्हेंटिलेटर चालू असतो, बायपॅप चालू असतो. हो ना सर. आणि अशा पेशंटला जेव्हा आपल्याला सस्पेक्टेड म्युकर मायकोसिस वाटतंय अशा पेशंटला आपण प्रोफायलेक्टिकली पोसोकोनेझोल टॅबलेट देऊ शकतो का? प्रोफायलेक्टिकली पोसोकोनेझोल टॅबलेटचं सर प्रोफायलेक्सिस
एक आता एपिडेमिओलॉजिकली बघितलं तर प्रोफिलॅक्सिस इज गिव्हन वेन द प्रिव्हॅलन्स ऑफ द डिसीज इज क्वाईट हाय, इज मोर देन 3-5%. म्हणजे 5% जर पेशंट आपल्याला जास्त सापडत असतील तर आपण प्रोफिलॅक्सिस द्यायला चालू केलं पाहिजे. केसेस काय होते आता माझ्या कमी आहेत की कमी आहेत की आपण प्रोफिलॅक्सिस साठी म्हणून ड्रग वापरणे हे सध्या तरी रेकमेंडेड नाहीये. डिफिशियन्सी ऑफ ड्रग असल्यामुळे प्रेझेंटली प्रोफिलॅक्सिसचं रेकमेंडेशन तर आहे असं मला वाटत नाही सर, म्हणजे मला माहिती नाही त्याबद्दल. आणि ग्लोबल गाईडलाईन्स मध्ये पण प्रोफिलॅक्टिकली पोसाकोनेझोल वापरणे हे दिलेलं नाहीये सर. प्रोफिलॅक्सिस मध्ये काही वापरू शकत नाही, दिलेलं नाहीये सर, दिलेलं नाहीये माझ्या वाचण्यात आलेलं नाहीये. प्रोफिलॅक्टिकली पोसाकोनेझोल वापरायचं की नाही हा प्रश्न सुरुवातीला आम्हालाही पडला होता, म्हणजे आता काहीतरी वापरलं पाहिजे ना, म्युकर आहे तर होऊ नये म्हणून. अँटीफंगल काय घेऊ शकतो मग आपण? सर वोरिकोनेझोल वापरलं किंवा इंट्राकोनेझोल वापरलं किंवा फ्लुकोनेझोल वापरलं तर ऑदर फंगल्स विल बी सप्रेस्ड अँड म्युकर मे ग्रो मोर. स्टडीज जास्त आहेत त्यामुळे काहीच वापरू नका अनलेस प्रूव्ड की म्युकर आहे, तोपर्यंत काहीच वापरू नका अँटीफंगल असं एक्सपर्टचं म्हणणं आहे. सर जगताप सरांना काही विचारायचं असेल तर सर, नाहीतर आपण समापन अनम्यूट करायला लागेल सर, अनम्यूट करायला लागेल सर, आवाज येत नाही. येतोय का सर? हा हा सर येतो. मला वाटतंय सर्वांनीच आपल्या प्रश्न किंवा शंका विचारल्यात आणि आपण आदरणीय डॉक्टर धर्माधिकारी सर असतील, आदरणीय डॉक्टर लक्ष्मणजी मालगुंजे सर असतील, बालगीर सर आपण असाल, डॉक्टर आत्राम सर असतील, आपण अनेक प्रश्नांची उत्तरही या ठिकाणी आमच्या शंकांची दिलेली आहेत. परंतु आणि तहसीलदार मॅडमने या ठिकाणी महत्वाचा प्रश्न विचारला, एक तर होम क्वारंटाईन पेशंट असतील किंवा ट्रिपल सी मधले पेशंट असतील आणि एक 3 महिने म्हणजे किती महिन्यांपर्यंत पेशंटला, तर मला एक सम अप करताना असं वाटतं की प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या मध्ये आम्हाला असं वाटतं की थोडासा अवेअरनेस, आता डीएचओ मॅडम या ठिकाणी जाधव मॅडम पण आहेत, सासवडचे सीईओ पण आहेत आपल्या या कॉन्फरन्समध्ये, तर मला वाटतं की जे पोस्ट कोविड थोडासा अवेअरनेस आपण सर्वच पेशंट मध्ये आणला पाहिजे की त्यांनी स्वच्छ जागेमध्ये राहिलं पाहिजे. बरेच वेळा काय होतं, मगाशी जे प्रश्न विचारला गेला तो म्हणजे मास्क आपलं जे असतं काही कॉटन मास्क असतात आणि तेच 4 दिवस वापरलं, 5 दिवस झालं की त्याला ओलं झालं की त्याला फंगल येऊ शकतं, ती केस असू शकते. किंवा बरेच वेळा आपल्याकडे जुनं घर असतं किंवा आपण बाथरूम कुठलं वापरतो किंवा काय, तर ते म्हणजे थोडक्यात स्वच्छता पेशंटनी पाळली पाहिजे असं मला वाटतंय. दुसरं गोष्ट म्हणजे सातत्याने त्यांनी ओपीडी मध्ये म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टर्सला किंवा तिथल्या तत्सम सरकारी डॉक्टर्सना व्हिजिट केली पाहिजे की आपल्याला जर काही साधे म्हणजे चेहऱ्यावरती कुठे दुखतंय किंवा आपले दात असतील, नाकामध्ये असेल, कानामध्ये असेल, डोळ्यामध्ये काही तशा प्रकारचा त्रास जाणवतो, तर बरोबर ना सर? आणि आपण जे महत्वाचा मुद्दा सर मांडला तो म्हणजे डूज आणि डोंट्स मध्ये, तेही खूप चांगल्या प्रकारे म्हणजे मला वाटतं की हे आपल्याला ह्याचा जर थोडासा प्रसार केला तर ह्या गोष्टी खरोखर लोकांच्यासाठी फायद्याच्या होऊ शकतात. आणि ओव्हरऑल आत्राम सरांनी किंवा आपण सर्वांनी सांगताना सांगितलं ते म्हणजे सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आपण कोविड होऊ नये याच्यासाठी फर्स्ट हँड आपण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि दुसरी म्हणजे आमची सर्वांची जबाबदारी, म्हणजे मी असेल, तहसीलदार मॅडम असतील, सीईओ असतील किंवा आपल्या जाधव मॅडम असतील, की लवकरात लवकर जास्तीत जास्त लस माझ्या भागातल्या लोकांना पुरवणं की जेणेकरून पॉझिटिव्ह, कारण एक खूप सेन्सिटिव्ह विषय डॉक्टर लक्ष्मण सरांनी सांगितलं की त्यांच्याकडे 27 पेशंट आले त्याच्यातलं एकाने लसीकरण केलं नव्हतं, खूपच हे. आणि दुसरं मला सरांचं एक आवडलं की पोस्ट कोविड सुद्धा वेगवेगळे ऑपरेशन झाले, म्हणजे जबड्याचं ऑपरेशन झालं किंवा नाकाचं ऑपरेशन झालं, ते सर म्हटले की ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर रेक्टिफाय करू शकतो, 3-6 महिन्यांनी त्या लावू शकतो, परंतु माणसाचा जीव वाचणं महत्वाचं आहे. महत्वाचं खरं म्हणजे आपण असाल, पुरंदर मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स असतील, आपण सर्वांनी सहभाग घेतला, खूप चांगली माहिती, म्हणजे जसं डॉक्टर धर्माधिकारी सर म्हटले किंवा
आपल्या सगळ्यांच्याकडूनच खूप चांगली माहिती, वेगवेगळ्या प्रकारची माहिती जगामध्ये या कशा प्रकारे आला, आपल्याकडे असणारी माहिती जरी तुटपुंजी असली तरी आपण एकमेकांना शेअर केल्यामुळे निश्चितपणे एक ऍडिशनल माहिती मिळू शकली. निश्चितपणे आपल्या या व्हिडिओ कॉन्फरन्सचा फायदा आम्हालाही निश्चितपणे होईल. आम्ही त्या ठिकाणी प्रशासन म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करू की जास्तीत जास्त पॉझिटिव्ह पेशंट आता जे घरापर्यंत पोहोचलेत आणि त्यांनी पोस्ट कोविड 3 महिने काय काळजी घ्यावी याचं जर पत्रक आणि याचा जर अवेअरनेस आम्हाला करता आला तर निश्चितपणे तो तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून, डीएचओ मॅडमच्या माध्यमातून, दोन्ही नगरपालिकांच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून पोहोचूच. खूप आपला सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो माझे सर्व पुरंदर असोसिएशनचे डॉक्टर सुद्धा आणि विशेष डॉक्टर धर्माधिकारींचं आणि डॉक्टर लक्ष्मणजींचं, सर बलगीर सर आपलं आणि आत्राम सरांचं खूप मनापासून आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू. तहसीलदार मॅडमला किंवा सीओ साहेबांना काय ऍड करायचं किंवा जाधव मॅडमला? नाही सर, नाही ऍड काही करायचं नाहीये. आपण सांगितलं त्या दृष्टीने फक्त आता आपल्याला पुढे ठरवायला लागेल की आपल्याला, कारण सेकंड लाटेत आपले भरपूर लोक पॉझिटिव्ह आले होते, तर त्यांच्यापर्यंत सोप्या भाषेत ही माहिती कशी पोहोचवायची हो ते फक्त आता ठरवू. आपण एक नोट तयार करून आहे ना, आपल्याला कुठले कुठले पॉइंट पोहोचवायला लागतील मॅडम ते एक आपल्याला फक्त जर पोहोचवता आलं तर ते जास्त आपल्याला मला वाटतं बरं राहील. येस सर, तसंच आता करायला लागेल आपल्याला. आणि इनिशियल स्टेजला जर आपण पेशंटला आयडेंटिफाय करू शकलो ज्यांना म्युकर मायक्रोसिस की आपल्याला शंका आहे की त्यांना होऊ शकतो किंवा झालेला आहे तर त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करणं हा एक खूप महत्वाचा विषय आताच्या चर्चेमध्ये आलाय. तर डेफिनेटली मॅडम याच्यावरती आपण एक मीटिंग घेऊन कशा प्रकारे करता येईल ते आपण निश्चितपणे बघूयात मॅडम. सर आपण एक पत्र काढलेले आता की एक महिन्यात जे पेशंट म्हणजे 15 एप्रिलची मी डेट घेतली की त्या 15 एप्रिल पर्यंत जे लोक पॉझिटिव्ह आहेत त्याच्यानंतर त्यांनी मेडिकल ऑफिसर आणि आपल्याकडे उपकेंद्राला सीएचओ आहेत तर त्यांच्या मार्फतच हे लोकांची तपासणी व्हावी ग्रामीण भागातली आणि जे सस्पेक्ट आहेत ते आरएस सासवडला आपण ओपीडी ठेवली 10 ते 1.5 पर्यंत तिथं त्यांनी हे आयडेंटिफाय करावे आणि त्याच्यानंतर ईएनटी सर्जन कडे ते पेशंट रेफर करावे. असं आपण आता एक महिन्यात जे पॉझिटिव्ह आलेले आहेत तर त्यांच्याविषयी आपण आता एक पत्र काढलेलं आहे. आणि मॅडम काही पेशंट जर त्यांच्या फॅमिली डॉक्टर्स कडे किंवा त्यांचे आता जे कन्सर्न डॉक्टर्स आहेत त्यांची इतर ट्रीटमेंट साठी सुद्धा त्यांच्याकडे गेले तरी चालू शकेल. आपण काय होतंय की अवेअरनेस आणणं गरजेचं आहे असं मला वाटतंय लोकांच्या मध्ये की बाबा आपण काय काय काळजी, कारण 3 महिने पोस्ट कोविड आपण थोडस इम्युनिटी कमी असणार आहे किंवा आपल्याला अशक्तपणा इतर गोष्टी जाणवणार आहेत तर तुम्ही ह्या ह्या प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत मला वाटतंय असं एक अवेअरनेस आपल्याला करावा लागेल पेशंट मध्ये. डॉक्टर साहेब बरोबर ना मी म्हणतो? हॅलो. जी सर. सर हॅलो. जी सर मी मुख्याधिकारी बोलतोय सर. हो सर. हा सर, दुसरा एक विषय सर असं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विषय आहे. आपण त्याच्यामध्ये जसं कोरोनाच्या काळामध्ये कोविडचा सर्वे जसा केला होता तसे हे जे पेशंट आहेत आता झालेले त्यांना 1 महिना झालेला आहे किंवा 2 महिने झालेले आहे त्यांची यादी आपल्याकडे आहे. जर आपण त्यांचा जर सर्वे केला की त्यांच्यामध्ये काय सिम्पटम आहेत का, कारण सिम्पटम बद्दल अवेअरनेस आपल्याला जेवढं आहे तेवढं लोकांना नाहीये आणि त्यांच्यापर्यंत जर पोहोचवलं तर आपण ते सिस्टम पेशंट अर्ली स्टेजला आपण ट्रॅक करू शकतो त्यांना आणि पुढे जाऊन जे इन्फेक्शन वाढणार आहे ते आपण रोखू शकतो. म्हणजे हे एक आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रसिद्धी माध्यम आता शासनाकडून अजूनपर्यंत आलेलं नाहीये पण पोहोचल्यानंतर फ्लेक्सबोर्ड आणि हे सगळे आपण गावामध्ये लावून काय सिम्पटम्स असतील आणि सिम्पटम आल्यानंतर काय करायचं, नागरिकांची जबाबदारी काय असेल हे सुद्धा आपण प्रसिद्धी करू शकतो आणि बनवताना आपण डॉक्टरांची मदत घेऊ शकतो सर. जी सर, हे खूप चांगलं सजेशन आहे. मला वाटतं हे निश्चितपणे आपण इम्प्लिमेंट केलं तर बऱ्यापैकी आपण त्याचा आपल्याला लवकर आयडेंटिफाय व्हायला मदत होईल सर. हो सर. हो सर. डॉक्टर साहेब काही शंका किंवा प्रश्न नसतील तर मला वाटतं आपण समअप करूयात. हो सर. हो सर. हो सर. खूप खूप आभारी आपल्या सर्वांचा सर. खूप आपण सर्वांना वेळ दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांनीच व्यस्त शेड्यूल मधून खूप मनापासून पुरंदर प्रशासन सर्व अधिकारी वर्गाच्या वतीने सर्वांच्याच वतीने
सर आपलं डॉक्टर धर्माधिकारी सरांचं, डॉक्टर लक्ष्मण सरांचं, बलगीर सरांचं, सर्व पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरचं खूप मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. लीव